आज बेसिकली एक्वाजेलचा आपण डेमो पण बघणार आहोत. म्हणजे जे मी गेल्या लॉन्च झाल्यापासून जे मी एक्वाजेल वरती ट्रेनिंग करत आहे किंवा जे मी डेमॉन्स्ट्रेशन केलेले आहेत प्रॅक्टिकली, तर ते ऍक्च्युअली वर्क कसं करतं. ज्या वेळेला आपण याचा शेतीमध्ये वापर करतो त्याला शेतकऱ्यांना कशा पद्धतीने ते बेनिफिशियल आहे, कशा प्रकारे आपल्या पाण्याची आपण बचत करू शकतो, न्यूट्रिएंट्सची आपण बचत करू शकतो, हे मी तुम्हाला आज डेमो मधून दाखवतो. त्याची जवळपास एक आठवडाभरापासून माझं डेमॉन्स्ट्रेशन चालू आहे. मी वेगवेगळ्या बेसिसवरती ते टेस्ट करून बघत आहे. कारण कसं आहे की जोपर्यंत आपण आपल्या प्रश्नांना सॅटिस्फाईड होत नाही तोपर्यंत आपण समोरच्यांना करू शकत नाही. सूरज सर, सगळ्या फक्त एक रिक्वेस्ट आहे, हिंदी आणि मराठी दोन्ही यूज करा. बिलकुल 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 जी सर. ओके. हाँ, तर आज हम दोनों पार्ट में डिवाइड करेंगे कि एक्वाजेल अगर हम खेती में यूज करते हैं, बेसिकली हमने सिर्फ ट्रेनिंग ही देखा है कि एक्वाजेल को हमें किस तरीके से यूज करना है. प्रैक्टिकली आज मैं डेमो आपको दिखाऊंगा जिससे कि आपको वह अच्छे तरीके से समझ में आ जाएगा. बेसिकली ये डेमोस्ट्रेशन मेरा पिछले 8 दिनों से चालू है. मैं अलग अलग स्किल पे उसको मैंने टेस्ट भी किया है और ट्रिमेंडस प्रोडक्ट है. ट्रिमेंडस थैंक्स टू वेस्टेज मैनेजमेंट कि उन्होंने ये प्रोडक्ट्स लॉन्च किया जिसकी बहुत जरूरत है अभी के कंडीशन में. सो ये बहुत ही इंटरेस्टिंग प्रोडक्ट है. अगर किसान भाई हमारे उसको यूज करता है तो डेफिनेटली उनको वहां पे बेनिफिट जो है वो 100% ही मिलेगा उनको. सो आज हम जो हमारा मेन टॉपिक है आपके सामने स्क्रीन पे भी दिखाई दे रहा है. लक्ष्मण सर स्क्रीन शो हो रही है? हाँ बिल्कुल सर, बिल्कुल. ओके. देखो जो ट्रेनिंग का टॉपिक है वही एकदम इंटरेस्टिंग है. मिट्टी का काला सोना, ब्लैक गोल्ड ऑफ द सॉइल. वाकई में जो हमारे दो प्रोडक्ट्स है एक प्रकार से वो एक प्योर गोल्ड की तरह काम करते. बहुत बार क्या होता है कि मार्केट में बहुत सारे प्रोडक्ट्स आते हैं लेकिन उस प्रोडक्ट से अगर हमारा कंपैरिजन किया जाए तो क्वालिटी में भी बेटर है. इवन अगर आप इसको सही तरीके से अगर आप इसको यूज करते हो तो रिजल्ट भी आपको उसमें काफी अच्छे मिलते हैं. इनफैक्ट कि आप में से मैं जब पार्टिसिपेंट्स देख रहा था बहुत सारे ऐसे लोग जो है वो मेरे साथ व्हाट्सएप पे कनेक्टेड है. उनसे मेरी दिन में मिनिमम 1 या 2 बार व्हाट्सएप पे तो बात होती है, कॉल पे बात होती रहती है. और ये बहुत ही अच्छी बात है कि हम इतने बेसिस पे फील्ड पे जा रहे, किसानों के साथ हम मीटिंग्स कर रहे जो बहुत जरूरी है. सो विदिन अभी हम स्टार्ट करते हैं. देखो कोई इमेजिन एनी गैस कौन सा प्रोडक्ट रहेगा? आप अपने चैट बॉक्स में सस्पेंस है, आप चैट बॉक्स में टाइप करके भेजिएगा. एग्री ह्यूमिक. ओके एक्वाजेल तो है ही, 82 भी है. सस्पेंस है, सस्पेंस क्रिएट करना बहुत जरूरी है तभी तो प्रोडक्ट्स में भी मजा आता है, काम करने में भी मजा आता है. आप लोगों के कमेंट्स जो है वो आने चाहिए ताकि आप लोगों के डाउट्स आज मैं यहाँ पे पूरे तरीके से क्लियर करके जाऊँ. बहुत जन बता रहे हैं ह्यूमिक एंड एक्वाजेल, मॉस, प्रोटेक्ट. एक हिंट मैं आपको यहाँ पे देता हूँ, सभी किसानों का पसंदीदा प्रोडक्ट है. इवन जो डिस्ट्रीब्यूटर्स है, मेरा डिस्ट्रीब्यूटर्स का जितने भी सारे किसान आज इस प्रोडक्ट को यूज कर रहे हैं बहुत ही अच्छे तरीके से वो सेटिस्फाइड है. अभी बताओ जे शेतकरी हे प्रोडक्ट्स वापरत आहेत वापरून चमत्कारिक त्यांना रिझल्ट जे आहेत ते मिळालेले आहेत, आउटस्टँडिंग रिझल्ट आहेत. व्यवस्थित आपण जर याचा वापर केला तर निश्चित प्रकारे आपल्या पिकांना याचा फायदा होतो. ओके, मैं सस्पेंस को आपके सामने ज्यादा देर तक नहीं रखता हूं. दो प्रोडक्ट, ह्यूमिक और ह्यूमिक ग्रेन्यूल्स. जितना भी मैंने आज तक स्टडी किया है उसके बेसिस पे मैं बता रहा हूं, बहुत ही अमेजिंग प्रोडक्ट है. अमेजिंग इनफैक्ट जिन लोगों ने इसको यूज करवाया है या फिर जो लोग इस पे काम करते हैं स्पेशली, ज्या लोकांनी हे प्रोडक्ट्स वापरलेले आहेत किंवा जे या स्पेशली प्रोडक्ट्स वरती काम करतात त्यांना ह्या प्रोडक्टची क्वालिटी काय आहे, त्यांना ह्या प्रोडक्ट वापरल्यानं फायदा कसा होतो पिकांना,
चमत्कारिक रिझल्ट कसे येतात. मला बऱ्याचशा वेळेला शेतकऱ्यांचे फोन येतात की सर तुमचं ह्युमिक वापरल्यानंतर पिकांमध्ये एवढा फरक कसा काय जाणवतो. यूज करने के बाद इतने अच्छे रिजल्ट कैसे आते हैं ये मुझे किसान भी एक्सपेक्ट नहीं करता कि इन दो प्रोडक्ट को यूज करने के बाद रिजल्ट किस तरीके का आएगा. और जब रिजल्ट आता है तो उनका वहां पे खुशी का ठिकाना नहीं होता. इतना अमेजिंग प्रोडक्ट है. स्पेशली बहुत जन क्या होता है कि मैंने अभी तक मतलब जितने भी ट्रेनिंग्स की थी वहां पे एक कॉमन चीज जो सुनने को आई कि हमें प्रोडक्ट्स याद नहीं रहते. हम प्रोडक्ट को किस तरीके से हम याद रखें. मेरा ये सवाल आप लोगों से है, आप अपना बर्थडे याद रखते होंगे, किसी की एनिवर्सरी आप याद रखते हो, आपने कौन सा पिक्चर कब देखा था, आपने कौन से होटल में क्या खाना खाया था, ये आप याद रखते हो. यस और नो थोड़े कमेंट्स आने चाहिए. इन सारी चीजों को आप याद रखते हो. अगर कोई यूथ है तो स्पेशल तौर पे वैलेंटाइन डे, वैलेंटाइन डे को हम सभी जो लोग याद करते हैं. क्यों याद करते हैं, कोई कारण होगा. इस दुनिया में जो भी चीज होती है उसके पीछे कोई ना कोई कारण होता है, स्पेशल होता है. सूरज सर सिर्फ एक मिनट मैं आपसे लेना चाहता हूँ. ठीक ठीक है. साहब है जो बोल रहे हैं कि उसासाठी काय टाकायचं. मित्रांनो पहिल्यांदा प्रोडक्ट समजून घ्या आणि त्याच्यानंतर आपण प्रश्न उत्तर नक्की घेऊया. ओके थँक्यू सो मच. ओके ओके. ये दिन जो होते हैं वो हमारे लाइफ में बहुत स्पेशल होते हैं, इसीलिए हम उन दिनों को हम खास तौर पे याद रखते हैं. सच बताओ अगर ये जो हमारे प्रोडक्ट्स है एग्री की कैटेगरी में 8 प्रोडक्ट्स है टोटल, पहले 7 होते थे, अभी एक 8 तारीख को नया प्रोडक्ट लॉन्च हुआ है, टोटल 8 प्रोडक्ट्स है. अगर ये 8 प्रोडक्ट इस्तेमाल करके आपकी जिंदगी बदलने वाली है, आपके घर में इनकम आने वाला है, किसानों का इसमें फायदा होने वाला है, तो ये 8 प्रोडक्ट स्पेशल है कि नहीं. लाइफ चेंजिंग अगर आपकी कोई हो रही है, वेस्टीज में ऐसे बहुत सारे डिस्ट्रीब्यूटर्स हैं, लीडर्स हैं जो स्पेशली एग्री पे काम करते हैं. 80-90% तक बिजनेस वॉल्यूम उनका एग्री के प्रोडक्ट्स पे आता है. तो ये अगर 8 प्रोडक्ट इस्तेमाल करके फायदा हो रहा है किसानों का, फायदा हो रहा है हमारी मिट्टी को हम अच्छे तरीके से रख पा रहे, उनके उनको अच्छी इनकम आ रही है, राइट. तो ये 8 प्रोडक्ट जो होते हैं ये स्पेशल होते हैं. और उसी 8 प्रोडक्ट में से ये 2 सबसे इम्पोर्टेंट प्रोडक्ट है. हर एक प्रोडक्ट जो है वो अलग अलग स्टेज पे यूज होता है. प्रत्येक प्रोडक्ट जो है ते वेगवेगळ्या स्टेज मध्ये वापरले जातात. लेकिन शुरुआत में अगर कोई सबसे ज्यादा प्रोडक्ट यूज होता है तो ये दो प्रोडक्ट जो है वो शुरुआत में सबसे ज्यादा यूज होते हैं. ये बेसिकली एक सॉइल कंपोजिशन है, यानी जो हमारी खेत की मिट्टी होती है, जी आपल्या शेतातली माती असते त्याचं हे कंपोजिशन आहे. याच्यामध्ये तुम्ही जर बघू शकता 25% एअर, 25% वॉटर, 45% मिनरल आणि 5% ऑर्गॅनिक मॅटर. 25% पाणी, 25% हवा, 45% मिनरल्स आणि 5% हे आपले ऑर्गॅनिक मॅटर. ही ये जो सॉइल है ये सबसे अच्छी सॉइल होती है. लेकिन अभी के कंडीशन में अगर बात की जाए तो ऐसी सॉइल आपको कहीं पे भी दिखाई देखने को नहीं मिलती. हमें सिर्फ यहाँ पे जो 5% दिखाई दे रहा है आपको ऑर्गेनिक मैटर, ये ऑर्गेनिक मैटर पे हमें अच्छे तरीके से काम करना. अगर आपके किसानों के खेत में ये ऑर्गेनिक मैटर अगर सही मात्रा में होगा तो डेफिनेटली किसान की पैदावार, किसान का खर्चा हो, सब कुछ वहां पे कम होगा. और इसी के ऊपर जो है ये हमारे 2 प्रोडक्ट्स काम करते हैं. याच्यासाठी आपल्याला हे 2 प्रोडक्ट्स वापरायचे आहे. एग्री ह्युमिक, आज हम देखेंगे एग्री ह्युमिक क्या है, काम क्या करता है और इस्तेमाल कैसे करें. सबसे पहला, बहुत सारे लोगों के मन में ये सवाल आता है, प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की ह्युमिक ऍसिड, ऍसिड म्हणजे काय, की आपल्या पिकाला हे वापरल्याने नुकसानकारक आहे, असे बऱ्याचशा जणांच्या मनामध्ये एक प्रश्न येतो. ऍक्च्युली ते चुकीचं आहे. जो हम लोगों के मन में सवाल आता है कि ह्युमिक ऍसिड में जो ऍसिड शब्द होता है वो सुनते ही बहुत सारे किसान डर लगता है
कि अगर एसिड इस्तेमाल कर रहे हैं तो फसल में इसका कोई नेगेटिव इफेक्ट तो नहीं होगा, फसल में कोई नुकसान तो नहीं होगा। तो मैं आज यहाँ पे बताना चाहूंगा, जितने भी आप लोगों को ये सवाल आता है, ये मैं आपको यहाँ पे बताना चाहूंगा कि हमारे वेस्टिज के जितने भी सारे प्रोडक्ट्स है, एग्री के जितने भी सारे प्रोडक्ट्स है, इवन आप दूसरे प्रोडक्ट्स की भी बात की जाए, सब जो है वो केमिकल फ्री प्रोडक्ट है। यानी हम वेस्टिज में किसी भी प्रकार के कोई भी केमिकल का इस्तेमाल नहीं करते। वेस्टिज मध्ये अपन कोणत्याही केमिकल चा प्रोडक्ट्स का वापर अपन करत नाही। आपले प्रोडक्ट्स जे आहेत ते पूर्णपणे सेफ आहेत आणि बायो प्रोडक्ट्स आहेत। नेक्स्ट आहे, एग्री ह्यूमिक को हम इस्तेमाल करते हैं तो ये हमारे मिट्टी में क्या काम करते हैं? आप जब भी किसी फार्मर को मिलते हो, मिनिमम उनको एक सवाल तो हमेशा पूछना कि अभी जो आपकी खेत की मिट्टी है उसकी हालत कैसी है। और मैं ये बड़े अफसोस के साथ बताना चाहूंगा कि जो हमारी खेत की मिट्टी है वो पूरे तरीके से खराब होती जा रही है। इवन आप किसानों के साथ भी अगर आप बातचीत करोगे तो उनके मुंह से भी आपको यही जवाब सुनने को मिलेगा कि खेत की मिट्टी जो है वो पूरे तरीके से खराब होती जा रही है। और उस मिट्टी को अगर हमें सुधारना है तो हमें वहां पे ह्यूमिक यूज करना बहुत जरूरी है। मैं आपको बाद में कुछ फोटोज दिखाऊंगा जो हमने स्पेशली ह्यूमिक का इस्तेमाल करने के बाद क्या रिजल्ट मिला है। वो जो किसान ने हमारे साथ शेयर किया, जो आप लोगों की मेहनत होती है, वो मैं आपको बाद में दिखाना चाहूंगा। सबसे पहला आप ह्यूमिक को समझते हैं, ह्यूमिक के बारे में हम जान लेते हैं। ये मिट्टी को भुरभुरा बनाने में काम करता है, सॉफ्ट बनाने में काम करता है। एक सवाल मेरा आप लोगों से, आप 1 सेकंड के लिए नाक अपनी बंद कर सकते हो क्या? बिल्कुल भी नहीं होगा, इम्पॉसिबल है। आपको सांस लेने में दिक्कत होगी। तो जस्ट एक इमेजिन करके देखना कि जो हमारी खेत की मिट्टी होती है वो इतनी कड़क है, सख्त बन चुकी है, तो कैसे उसमें जड़ों की ग्रोथ होगी, कैसे उसमें फसल हम अच्छे तरीके से ले पाएंगे। तो खेत की मिट्टी को अगर हमें सही करना है तो वहां पे हमें ह्यूमिक को यूज करना बहुत जरूरी है। पहला पॉइंट, मराठी मध्ये सांगतो, जमिनी आपली जी माती आहे त्या मातीला भुसभुशीत बनवण्याचं काम जे आहे, सॉफ्ट बनवण्याचं काम जे आहे ते आपलं ऍग्री ह्यूमिक करतं। पिकांमध्ये जी अन्न बनवण्याची क्रिया आहे, आपल्या प्रत्येकाला खाण्याची गरज असते, त्याच्याशिवाय आपल्याला ताकद मिळत नाही, तशाच पद्धतीने पिकाला पण खाण्याची गरज मोठ्या प्रमाणात असते, त्यांना पण आपलं जेवण जे आहे ते बनवायला लागतं। तर ऍग्री ह्यूमिकच्या वापरामुळे काय होतं, पिकांमध्ये अन्न बनवण्याची क्रिया जी आहे, प्रकाश संश्लेषणची जी क्रिया आहे ती चांगल्या पद्धतीने वाढते। आणि म्हणून तुम्ही बघत असाल की पिकांमध्ये जी पानं असतात ती पानं हिरवीगार असतात। पिकांमध्ये जे वेगवेगळे रोग येतात, बऱ्याच वेळेला काय होतं की भरपूर असे पिकं असतात ज्याच्यामध्ये किडींचा अटॅक होतो, व्हायरसचा अटॅक होतो, फंगसचा अटॅक होतो। जर पिकाची रोग प्रतिकारक शक्ती जर कमी असेल तर 100% त्या पिकांवरती अटॅक जो आहे तो दिसून येतो। तुम्हाला कॉमन उदाहरण देतो, स्पिरुलिना तुम्हाला माहित असेल, स्पिरुलिना तुम्हाला माहित असेल जे आपल्या इम्युनिटीला बूस्ट करण्याचं, इम्युनिटीला सुधारवण्याचं काम करतं। तशाच पद्धतीने जर पिकाची आपली इम्युनिटी जर चांगली असेल, पिकांमध्ये रोगांच्या विरुद्ध लढण्याची जर ताकद असेल, तर नक्कीच आपलं पीक जे आहे ते चांगलं येतं। म्हणून आपल्याला ह्युमिकचा वापर करायचा आहे। आणि वापरायचं एकदम सिंपल आहे, फार आपल्याला इथं मेहनत करावी लागत नाही। इस्तेमाल करणे का तरीका जो है वो एकदम सिंपल आहे, 2 to 3 ml per liter, 2 to 3 ml per liter। फॉर एग्जाम्पल, अगर किसी के पास 15 liter का पंप है, ज्या शेतकऱ्यांकडे 15 liter चा पंप आहे, त्यांनी 30 to 40 ml ह्या प्रमाणामध्ये ह्युमिकचा वापर करायचा। जिन किसानों के पास 15 liter का पंप है, 30 to 40 ml इस मात्रा में हमें वहां पे ह्यूमिक का इस्तेमाल करना है। सबसे पहला पॉइंट। दूसरा, आप ड्रिप इरिगेशन के जरिए, एग्रीकल्चर में टेक्नोलॉजी इतनी एडवांस हो गई है, हर किसानों के पास अभी ड्रिप इरिगेशन फैसिलिटी अवेलेबल है। जिनके पास ड्रिप इरिगेशन है, आप ड्रिप इरिगेशन के जरिए भी ह्यूमिक का इस्तेमाल जो है आप वहां पे कर सकते हो। जिन किसानों के पास ड्रिप इरिगेशन की सुविधा उपलब्ध होती है, जिसको हम हिंदी में बूंद बूंद सिंचाई बोलते हैं, तो उसके जरिए भी आप वहां पे ह्यूमिक का इस्तेमाल जो है
आप कर सकते हो। 500 ml आपको ह्यूमिक यूज करना है, अगर किसी को ड्रिप में यूज करना है तो। नेक्स्ट है सीड ट्रीटमेंट में। बहुत बार क्या होता है कि जब भी हम कोई फसल लगाते हैं, फसल लगाने के बाद जो फसल के सीड्स होते हैं, बीज होते हैं, उनका जर्मिनेशन थोड़ा लेट होता है। तो जर्मिनेशन अच्छा हो, उसमें जड़ों की ग्रोथ अच्छी हो, उसके लिए भी आप वहाँ पे ह्यूमिक का यूज कर सकते हो। नेक्स्ट है रूट डिपिंग। आमतौर पे जो फसल हम नर्सरी से लेकर आते हैं, प्याज की फसल, धान की फसल, सब्जियों की फसल, स्पेशली अगर आप उसमें रूट डिपिंग करते हो तो उसमें रूट की डेवलपमेंट जो है आपको बहुत अच्छे तरीके से दिखाई देती है। ह्यूमिकचा वापर तुम्ही बीज प्रक्रियेसाठी पण करू शकता, जेणेकरून बियाणांची उगवण क्षमता जी आहे ती व्यवस्थित होईल। मुळांवरती प्रक्रिया पण तुम्ही ह्यूमिकच्या माध्यमातून करू शकता, जेणेकरून मुळांची वाढ जी आहे ती तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसून येईल। बीज प्रक्रिया करण्यासाठी 5 ml प्रति किलो, फॉर एक्झाम्पल समजा एखाद्याचं 10 किलो बियाणं असेल तर त्यासाठी आपल्याला ह्युमिक 50 ml वापरायचं। आणि रूट डिपिंग म्हणजे मुळांवरती ज्या वेळेला आपण प्रक्रिया करतो 5 ml प्रति लिटर या प्रमाणामध्ये आपल्याला ऍग्री ह्युमिकचा वापर करायचा। तर हे झालं ऍग्री ह्युमिक बद्दल। आता आहे ग्रॅन्युअल। ह्युमिक ग्रॅन्युअल जो है ये एक प्रकार से मिट्टी को कंडिशनर करने का काम करता है, सुधारने का काम करता है, मिट्टी को एक प्रकार से जीवनदान देने का काम करता है। इनफैक्ट इसका मैंने एक डेमो हमने करवाया था, एक औरंगाबाद का फार्मर था जो लगभग 17 साल से उसकी जमीन जो है वो पूरे तरीके से बंजर हो गई थी, उसपे कोई भी फसल नहीं होती थी। तो हमने वहां पे ह्यूमिक ग्रैन्यूल को हमने कंटिन्यूसली 20-25 दिनों के अंतराल पे हमने वहां पे यूज करवाया था। तो इतना अच्छा रिजल्ट उसमें दिखाई दिया। इनफैक्ट जब उसने बताया कि आज वो उस मिट्टी में सभी प्रकार की फसल लेता है, जितने भी सारे प्याज, आलू, लहसुन, सभी प्रकार की जो फसल होती है वो उस मिट्टी में लेता है। तो ये मिट्टी को सच में सुधारने का काम करता है। मिट्टी मातीला जे आहे ते आपलं सुधरवण्याचं काम जे आहे ते आपलं ह्यूमिक ग्रॅन्युअल्स करत। सबसे इम्पॉर्टंट है कि जो हम केमिकल फर्टिलाइजर यूज करते हैं, बहुत जनों को ये मालूम नहीं होता। इनफैक्ट मैंने ये प्रैक्टिकली डेमोस भी देखे हैं, जब मैंने फील्ड ट्रेनिंग करी थी तब वहां पे मैंने देखा था कि किसान ने जो फर्टिलाइजर अप्लाई किया था वो ऊपर ही था। तो मैंने उस किसान को पूछा कि आपने जो फर्टिलाइजर अप्लाई किया है वो कितने दिन पहले अप्लाई किया था। तो बोलते हैं सर उन्होंने 20-25 दिन पहले हमने फर्टिलाइजर अप्लाई किया था, लेकिन वो एक सफेद चादर होती है उस तरीके से वो ऊपर ही पड़ा था, ना वो फसल को मिल पाया ना उसका कुछ रिजल्ट उसको मिला। यही कारण होता है कि जो भी हम खाद डालते हैं, जे पण आपण फर्टिलाइजर वापरतो त्यातले फक्त 25-30% जे आहे ते पिकांना उपलब्ध होतात, 25-30% ही पौधे को उपलब्ध हो पाता है, बाकी का जो होता है वो मिट्टी में ऐसे ही पड़ा होता है। तो यहाँ पे आप देख लेना कि अगर बाकी के न्यूट्रिएंट्स मिट्टी में ऐसे ही पड़े हैं तो किसानों का कितना यहाँ पे वेस्टेज हो रहा है फर्टिलाइजर का। तो उस फर्टिलाइजर का अगर हमें वेस्टेज कम करना है, कम खर्चे में उनको अच्छा रिजल्ट लाके देना है, तो उसके लिए हमें वहां पे ह्यूमिक ग्रैन्युअल को यूज करना बहुत जरूरी है। सॉइल एप्लीकेशन। शुरुआतीला शेत तयार करताना ज्यावेळेला आपल्याला ह्यूमिक ग्रॅन्युअल्सचा वापर करायचा आहे, 5-8 किलो ह्यूमिक ग्रॅन्युअल्स आपल्याला वापरायचे। आणि नेक्स्ट आहे नर्सरी प्रिपरेशन। नर्सरी म्हणजे जी आता बऱ्याच जून जुलै मध्ये चालू होईल, धानाची नर्सरी असते, कांद्याची आपण छोटी नर्सरी करतो, तर त्या नर्सरीमध्ये सुद्धा आपण ह्यूमिक ग्रॅन्युअल्सचा वापर जो आहे तो करू शकतो। जो स्पेशली धान की नर्सरी होती है, प्याज की फसल की नर्सरी होती है, सब्जियों की फसल की नर्सरी होती है, उन सभी प्रकार के नर्सरी में हम वहां पे ग्रैन्युअल्स का इस्तेमाल जो है हम वहां पे कर सकते हैं। 2 kg ह्यूमिक ग्रैन्युअल को यूज करना। सबसे इंपॉर्टेंट है डेमो। जब भी अगर कोई नया व्यक्ति किसी फार्मर को मिलने जा रहा है, किसी को डेमो देने जा रहा है, तो मेक श्योर कि आपको इन 2 प्रोडक्ट्स का वहां पे इस्तेमाल करना है। जे एग्रीकल्चर मध्ये चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे, शेतकऱ्यांना जर आपल्या प्रोडक्ट वरती विश्वास दाखवायचा असेल, त्यांना जर विश्वास द्यायचा असेल की कशा पद्धतीने आपले प्रोडक्ट्स काम करतात, तर त्यासाठी हे 2 प्रोडक्ट्स अत्यंत महत्वाचे, एग्री ह्यूमिक आणि एग्री एटीट्यूड। डोज भी यहाँ पे मैंने लिखी है, बहुत बार अक्सर डोज में गलती हो जाती है, 15 लीटर वाटर में 30 ml ह्यूमिक और 10 ml एटीट्यूड।
इन दोनों को मिला के आपको वहां पे स्प्रे करना है, एक छोटे से एरिया में हमें वहां पे इसका स्प्रे करना है। अब देखो स्प्रे करते वक्त फवारणी करते वेळी आपल्याला तीन गोष्टींची काळजी अत्यंत घेणं महत्वाची, आणि बऱ्याच वेळेला काय होतं की ह्या गोष्टीची आपण काळजी घेत नाही आणि म्हणून आपल्याला रिझल्ट जो आहे तो चांगल्या प्रकारे येत नाही। सगळ्यात पहिली गोष्ट की ज्या स्प्रे पंपने आपण फवारणी करणार आहोत ती सगळ्यात पहिला 5 ते 6 वेळा आपल्याला ती व्यवस्थित धुवायची, जेणेकरून त्याच्यामध्ये काही कीटकनाशक वापरला असेल, काय दुसरं कुठलं केमिकल वापरला असेल, तर त्याच्या वापरामुळे आपल्या प्रोडक्टचा रिझल्ट खराब होऊ नये म्हणून आपल्याला 5 ते 6 वेळा आपल्याला ते धुवायचे। पहिली काळजी घेणं अत्यंत महत्वाचे। दुसरी, ज्या पिकांवरती आपण स्प्रे करतोय, ते पीक जे आहे ते पूर्णपणे हेल्दी पाहिजेत। असं नको की त्याच्यामध्ये फंगसचा अटॅक झाला आहे, इन्सेक्टचा अटॅक झाला आहे आणि आपण त्याच्यावर डेमो करतो, तर तुम्हाला रिझल्ट जो आहे तो कमी प्रमाणामध्ये मिळतो। आणि सगळ्यात तिसऱ्यात महत्वाची गोष्ट की ज्या भागावरती आपण स्प्रे करणार आहे त्या भागाला आपल्याला मार्क करायचं। बेसिक गोष्टी आहेत, आपल्याला ऍग्रीकल्चरमध्ये फार काय जास्त करायचं नाहीये, जर तुम्ही बेसिक गोष्टींकडे लक्ष दिलं आणि त्याच्यावर जर काम केलं तर निश्चित प्रकारे तुम्हाला तिथं यश जे आहे ते तुम्हाला मिळतं। तरी अशा पद्धतीने हे ह्युमिक ग्रॅन्युअल्स आणि आपलं ह्युमिक लिक्विड काम करतं। 82 बद्दल मी तुम्हाला एक माहिती सांगतो, बऱ्याचशा वेळेला लोकांचा प्रश्न येतो, बहुत बार लोगों का एक अक्सर सवाल आता है कि 82 को कैसे इस्तेमाल करें। सिंपल आहे, व्यवस्थित जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर 15 लिटर पाण्यामध्ये 5 ते 10 ml ह्या प्रमाणामध्ये आपल्याला 82 चा वापर करायचा। कोणत्याही प्रोडक्ट सोबत तुम्ही 82 चा वापर जो आहे तो करू शकता, किसी भी प्रोडक्ट के साथ आप 82 का इस्तेमाल जो है आप वहां पे कर सकते। सिर्फ एक इम्पॉर्टेंट नोट आपको ध्यान में रखनी है कि सीड ट्रीटमेंट में, बीज उपचार में आपको 82 को यूज नहीं करना है। बीज प्रक्रिया करण्यासाठी 82 चा आपल्याला वापर करायचा नाहीये, अदरवाइज सगळ्या प्रोडक्ट सोबत तुम्ही 82 चा वापर जो आहे तो करू शकता। आणि ज्या भागामध्ये पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे, ज्या शेतकऱ्यांकडे ड्रिप सिस्टीम आहे त्यांच्यासाठी एक इम्पॉर्टंट नोट, जर तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवली तर निश्चितपणे शेतकऱ्यांना ह्या प्रोडक्टचा पण फायदा होतो आणि रिझल्ट पण चांगला येतो। ज्या शेतकऱ्यांकडे, सपोज कोण मराठवाडा विदर्भ साईड मधून जर कोण असेल किंवा आपले डाऊनलाईन जर तिकडे असेल, तर ह्युमिक 500 ml, 82 200 ml आणि गोल्ड 100 ग्राम हे आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून अप्लाय करायचे। तुम्ही ज्या वेळेला शेतकऱ्यांना भेटता, जब भी आप फार्मर्स को मिलते हो तो सबसे पहला बेसिक चीजें उनसे मालूम आपको होना बहुत जरूरी है। उन्होंने कौन सी फसल ली है, कॉस्टिंग कितनी हो रही है, प्रोडक्शन कितना आ रहा है, सबसे पहला इन तीन चीजों पे आप फोकस करो। फिर बाद में जब किसान आपको सामने से बताना स्टार्ट करेगा फिर आप बाद में अपने प्रोडक्ट्स के बारे में बताना चालू करना। और हमेशा एक चीज बताना कि प्रोडक्ट अगर आप ये इस्तेमाल करते हो तो इसका इस्तेमाल करने से फसल को ये फायदा होगा। अक्सर हम ये गलती करते हैं, हम सिर्फ प्रोडक्ट लेके आते हैं और हम उसके बेनिफिट्स नहीं बताते। तो ये किसान का हक है जानने का कि अगर वो कोई प्रोडक्ट यूज कर रहा है तो यूज करने से उसकी फसल को फायदा क्या होगा। अब मैं आपके सामने देखो एक PPT जो है आपके सामने मैं शेयर करता हूं, तो आप लोगों को वो अच्छे तरीके से मालूम हो जाएगा कि किस तरीके से ये काम करते हैं। राइट, एक वन सेकेंड। तर तुमच्या समोर एक मी हे करतो, इसका कोई मतलब मुझे समजा, याचा अर्थ काय जो आहे तो मला तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाइप करून पाठवा। सबसे पहला हमें सीखना बहुत जरूरी है, सगळ्यात पहिला शिकणं महत्वाचं आहे। तुम्ही जर व्यवस्थित शिकला आणि नंतर मग तुम्ही त्याच्यावर चांगल्या पद्धतीने काम करू शकता। स्कूल में पहले हम सीखते थे एग्जाम में पास होने के लिए, अभी हम सीखते हैं कि अच्छे तरीके से कमाए कैसे। चाहे आपको अपने उम्र के कम व्यक्ति से या उम्र के ज्यादा व्यक्ति से अगर आपको कुछ सीखने को मिला तो जरूर वहां पे सीख लेना चाहिए।
वहां पे ये मत देखो कि ये मेरे से छोटा है, ये मेरे से बड़ा है। जहां पे भी आपको नॉलेज मिलती है, जहां पे भी आपको सीखने को मिलता है, वहां से सीखना बहुत जरूरी है। और सबसे इंपॉर्टेंट देखो, जिन लोगों ने सीखा है, ये मैं नहीं कह रहा हूँ, जिन लोगों ने सीखा है उनका देख सकते हो इस्तेमाल करने के बाद रिजल्ट क्या आते हैं। शुगर केन की क्रॉप है, शुगर केन की क्रॉप है लेफ्ट साइड वाले पिक्चर में, यहाँ पे प्रोडक्ट को यूज नहीं करवाया था, डेट भी यहाँ पे मेंशन की है। और राइट साइड वाली जो पिक्चर है वो प्रोडक्ट यूज करने के बाद देखो दोनों में डिफरेंस आपको क्या दिखाई दे रहा है, दोनों में ग्रोथ आपको दिखाई दे रही है वहां पे। पहले पिक्चर में आप देख पा रहे हो कि बीच में कितनी स्पेस ओपन है, नेक्स्ट पिक्चर में राइट साइड के पिक्चर में आप देख सकते हो कि वहां पे पूरे तरीके से उसको कवर किया है। यह है प्रोडक्ट की ताकत। और अगर आपके पास नॉलेज सही है तो आप अपना नॉलेज जो है तो जो है वो आप यहाँ पे देख सकते हो। नेक्स्ट मैं आपको एक स्लाइड दिखाता हूँ, दोनों में डिफरेंस आपको दिखाई दे रहा है, दोनों मध्ये तुम्हाला फरक काय दिसतो एवढं सांगा। जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ह्युमिक जे आहे हे चमत्कारिक प्रोडक्ट आहेत, बऱ्याचशा शेतकऱ्यांचा हा प्रश्न येतो की वापरल्यानंतर असे रिझल्ट कसे काय येतात। पहिल्या पिक्चर मध्ये बघितलं, पहले पिक्चर में आप देख पा रहे हो शुगर केन की क्रॉप है, वहां पे कुछ ग्रोथ नहीं है, लेकिन जैसे ही प्रोडक्ट यूज किए नीचे आप देख पा रहे हो पौधे में कितना ग्रीन शाइनिंग है, ग्रोथ किस तरीके की हुई है। ये पिक्चर देखो, ऐसी क्लैरिटी आपको कहीं पे देखने को मिलती है क्या? ये शुगर केन की ओरिजिनल पिक है यूज करने के बाद। ऐसे बहुत सारे रिजल्ट, अशा अनेक प्रकारचे रिजल्ट जे आहेत हे आपण घेतलेले आहेत वेगवेगळ्या पिकावरती, आणि ही सगळी आपली मेहनत आहे। तुम्ही जी प्रॅक्टिकली फील्ड वर्क करता, जे शेतकऱ्यांशी तुम्ही मीटिंग करता, त्याची ही मेहनत आहे। आप देख सकते हो शुगर केन की साइज क्या है, शुगर केन का जो फोटो है वो देखने से ही मालूम होता है, ऐसा लगता है कहीं HD पे शूट किया हुआ पिक्चर है, लेकिन ऐसा नहीं है, ये ओरिजिनल शुगर केन की फसल है प्रोडक्ट यूज करने के बाद। अब देखो शुगर केन की हाइट देखो, सबसे जब आपके सामने जो पिक्चर है उसमें किसान है, शेतकरिया है, उस्मानाबाद तालुक्यामधला शेतकरिया है, शेवग्याचा प्लॉट है, ड्रमस्टिक का प्लॉट है। लेफ्ट वाले पिक्चर में आप देख पा रहे हो पौधे में कितना पीलापन है, येलोइश कितना है, पौधे में कितना पीलापन है। वहां पे प्रोडक्ट यूज करवाए थे हमने उनको ह्यूमिक, नैनोटेक और 82, तीन प्रोडक्ट यूज करवाए थे, 7 दिन में आप डिफरेंस देख सकते हो बाजू वाली पिक्चर में, ऐसा लगता है कोई चमत्कार है वहां पे, चमत्कार हो गया है वहां पे, ये रियल फैक्ट है। 7 दिवसांमध्ये आलेला रिजल्ट आहे। आपल्याच टीम मधले एका जणाने शेअर केलं होतं, लेफ्ट वाले पिक्चर जे आहे वॉटरमेलन, वॉटरमेलन क्रॉप है, लेफ्ट मध्ये मार्केट वाले प्रोडक्ट्स वापरले होते, राइट साइडला आपले प्रोडक्ट्स वापरले होते, फक्त 4 दिवसांमध्ये रिझल्ट आलाय, फक्त 4 दिवसांमध्ये। डिफरन्स काय आहे प्रोडक्ट्स वापरल्यानंतर काय रिझल्ट येतात हे मी तुम्हाला इथं दाखवण्याचा प्रयत्न केला, आणि खाली प्रोडक्ट्स कुठले वापरलेले आहेत हे पण मी तुम्हाला इथं दाखवले, ह्युमिक, एग्री 82 आणि नॅनोटेक। पेपर मध्ये आलं होतं, पेपर मध्ये आलं होतं कागल तालुक्यामधला हा रिझल्ट आहे, शेतकऱ्यांनी 82 आणि ह्युमिक वापरलं होतं, खाली मी अंडरलाईन पण केलेलं आहे त्यासाठी तुम्ही वाचू पण शकता। पेपरची तारीख पण वरती मेन्शन आहे। बऱ्याच वेळेला काय होतं की शेतकरी विचारतात की कधी आला होता, आम्ही बघितलाच नाही। ज्या वेळेला आपण आपले प्रोडक्ट्स वापरतो तर समोरच्याला
आपल्याला प्रूफ करायचं आहे की कशा पद्धतीने आपल्याला काम करायचं, प्रोडक्ट काम करतात. तुम्ही वरती तारीख पण बघू शकता, 25 डिसेंबर 2020 रिसेंटलीचा फोटो आहे. डिफरन्स शायनिंग काय आहे, क्रॉप्स वरती शायनिंग. हे रिझल्ट स्वतः शेतकऱ्यांनी किंवा जे याच्यावर काम करतात, ज्यांनी चांगल्या पद्धतीने याच्यावर काम केलेलं आहे, त्यांनी हे रिझल्ट पाठवलेले आहे. आणि मी फक्त तुम्हाला इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रोडक्ट वापरल्यानंतर काय रिझल्ट येतात. आणि सिर्फ यहाँ पे आपको बताने की कोशिश की है कि प्रोडक्ट इस्तेमाल करने के बाद रिजल्ट क्या आता है. हर एक प्रकार की फसल के ऊपर हमारे पास रिजल्ट है, हर एक प्रकार की फसल के ऊपर. गेहूं है, ज्वार है, चना है, सब में हमने प्रोडक्ट यूज करवाए थे, सब में अच्छे रिजल्ट हमें वहां पे मिले. ये सीखने का नतीजा है. आपके पास प्रोडक्ट का नॉलेज अच्छा है तो डेफिनेटली मैं दावे के साथ कह सकता हूँ, आप 100% मेरे से लिख के लेना, आप वहां पे सक्सेसफुल बनोगे. जब आप इस तरीके का काम करते हो तो रिजल्ट तो आपको वहां पे अच्छे मिलेंगे ही, 100% आपको रिजल्ट अच्छे मिलेंगे अगर आपने वहां पे सही मात्रा में यूज करवाया. ये बहुत जरूरी है. मैंने सिर्फ ये तो मैंने कुछ ऐसे फोटोज है जो आप लोगों के सामने प्रेजेंट हो सके, आप लोगों को समझ सके कि रिजल्ट क्या होता है, प्रोडक्ट इस्तेमाल करने के बाद किस तरीके का रिजल्ट हमें फसल में दिखाई देता है. ये सिर्फ मैंने एक छोटी सी यहाँ पे बताने की कोशिश की. असे असंख्य रिजल्ट तुमच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पिकांवरती घेतलेले आहेत. आणि ही खरंच आय डोंट नो की आपली मेहनत जी आहे ही आपल्याला पिकांवरती दिसते. आपण जी मेहनत करतो, ज्या शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करतो तुमच्या माध्यमातून, तर त्यांना रिझल्ट ज्या वेळेला येतात, जेवढा आनंद शेतकऱ्यांना होतो, शेतकऱ्यांना बघितल्यानंतर तुम्हाला होतो, आणि त्याच्यापेक्षा 4 पट आनंद जो आहे मला, तो असे रिझल्ट आल्यानंतर आणि तुमचं काम बघितल्यानंतर होतो. ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे. याच्यामध्ये आपण फार काही वेगळं केलेलं नाही, फक्त काय आपण प्रोडक्ट समजलेत आणि त्याच्या पद्धतीने आपण काम केलं. सिर्फ हमने वहां पे प्रोडक्ट को समझा है और फिर उस तरीके से हमने वहां पे काम किया. बऱ्याच वेळेला काय होतं की बरेच जण असे म्हणतात की प्रोडक्ट आम्ही वापरतो, आम्हाला रिझल्ट येत नाहीत. तर रिझल्ट काय येत नाही हे कधी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? आपण काय करतो, एक ठिकाणी रिझल्ट आला नाही आला आपण सोडून देतो, प्रोडक्टला दोष देतो, प्रोडक्ट कशा चांगले नाही आहेत, आम्ही वापरलं, आम्ही यूज करायला दिलं, आमचं नुकसान होतं. चुकीचं आहे. रिझल्ट आला नाही म्हणजे कुठं ना कुठं आपल्याकडनं तरी चुकी झाली असेल, सांगण्यामध्ये चुकी झाली असेल, किसान को बताने वक्त हमसे कोई गलती हुई होगी, यूज करते वक्त कोई गलती हुई होगी, वापरण्यामध्ये काय चूक झाली असेल, डोज मध्ये काय कमी जास्तपणा झाला असेल, अनेक कारण असू शकतात. ती कारण आपल्याला शोधणं महत्वाचं. आणि अशा कारणांवरती ज्या वेळेला तुम्ही काम करता आणि ती कारण ज्या आपल्या चुका झालेल्या आहेत त्या चुका आपण सुधारवायचा प्रयत्न करतो, मग पुढे जाऊन आपल्याला चांगले रिझल्ट येतात. त्याच्यामुळे पहिल्यांदा जर अपयश आलं तर आपल्याला खचायचं नाहीये, अजून जिद्दीनं काम करायचंय. आणि ती जिद्द जी आहे ती तुम्हाला नक्की दुसऱ्या वेळेला यशस्वी बनवते. यशाचा जो मार्ग आहे, सक्सेसचा जो मार्ग आहे, तो अपयापासून सुरुवात होतो. आपण बऱ्याच वेळेला ती चुकी करतो, प्रोडक्ट वापरतो रिझल्ट नाही आला की आपण सरळ मागे फिरतो. चुकीचं आहे. कारण शोधा, कशामुळे आपल्याला रिझल्ट आलेला नाही. जर काय मदत गरज लागली असेल तर मी आहे, मला विचारा, मी तुम्हाला हेल्प करेन. फक्त त्या चुका ज्या आहेत, आपल्याकडनं ज्या चुका होतात त्या चुका आपल्याला सुधारवायच्या. आणि मी हे ठामपणे सांगू शकतो की जर पहिल्यांदा एकदा माणूस चुकला असेल तर दुसऱ्या वेळेला तो कधीच चुकत नाही, दुसऱ्या वेळेला त्याला चांगल्या पद्धतीनेच रिझल्ट येतात. फक्त आपल्याला संयम ठेवणं आणि विश्वास ठेवणं महत्वाचं.
तुम्ही आपण एखाद्या शेतकऱ्यांना भेटतो आणि शेतकऱ्यांनी समजा विचारलं प्रोडक्ट चांगले आहेत का, प्रोडक्टचा रिझल्ट आहे का, आपण एक सेकंद विचार करतो अरे मी ह्याला प्रोडक्ट वापरायला देऊ का, जर याने वापरलं रिझल्ट आला तर ठीक, नाही आला तर काय करायचं, ठामपणे सांगा. कॉन्फिडन्स जो आहे तो तुम्हाला दिसला पाहिजे. प्रोडक्ट 100% काम करतात, 100% प्रोडक्ट जो है वो काम करेगा, सिर्फ आपको सही तरीके से उसको बताना आना बहुत जरूरी है. ये हमने बेसिक इन्फॉर्मेशन थी. अभी मैं आपको एक्वाजेल के बारे में बताता हूँ, ज्यादा समय नहीं लेता हूँ, एक शॉर्ट में आपको एक्वाजेल के बारे में बताता हूँ. जो किसान के सामने समस्या आती है, शेतकऱ्यांसमोर जे येणाऱ्या समस्या आहेत, पाणी संकट, जे मराठवाडा विदर्भ असतील किंवा दुष्काळग्रस्त जो भाग असतो, ज्या भागामध्ये पाण्याची टंचाई असते, पाण्याची कमतरता असते, त्याला आपण पाणी संकट म्हणतो. ह्या काय प्रमुख समस्या आहेत, पाणी संकट असेल, खराब सिंचन सुविधा असेल, मातीची धूप होते. धूप म्हणजे काय, तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असेल की आपण पाणी दिलं, पाण्यासोबत माती जी आहे ती पूर्णपणे वाहून जाते, त्याला आपण मातीची धूप म्हणतो. इंग्लिश में हम इसको सॉइल इरोजन बोलते हैं. आणि शेवटची जी आहे ती लिचिंग, म्हणजे आपण खत देतो, जसं मी तुम्हाला सांगितलं की खत दिल्यानंतर बरेचशी खत जी आहे ती जमिनीमध्ये फिक्स होतात किंवा पाण्यासोबत वाहून जातात, त्याला आपण इंग्लिश मध्ये लिचिंग म्हणतो. तर त्या लिचिंगला जर आपल्याला कंट्रोल करायचा असेल तर त्यासाठी वेस्टीजने आपल्याला एक उत्कृष्ट अप्रतिम प्रोडक्ट आपल्याला दिलेला आहे. आता पाण्याची समस्या जी आहे, पाणी संकट जे आहे ते बेसिकली येतं कशामुळे, ज्या भागामध्ये पाण्याची कमतरता आहे. जर तुम्ही बघितलं असाल टेम्परेचर खूप वाढलेलं आहे आणि टेम्परेचर वाढलं की पिकांना पाण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते. अगर टेम्परेचर बढ गया है तो फसल को पाणी की जरूरत होती है, और कम मात्रा में अगर फसल को पाणी मिला तो उसकी ग्रोथ जो है वो सही तरीके से नहीं हो पाती. तो पहले पार्ट में देखो क्या है, जहां पे पानी की समस्या है, जहां पे पानी फसल को नहीं मिल पा रहा है, उसमें एक्वाजेल काम करेगा. दूसरा, जहां पे पानी बहुत ज्यादा है, अब जैसे आपको मैं बताना चाहूंगा कि जिनके यहाँ पे कॉटन होता है, धान होता है, सोयाबीन होता है, पिछले साल अगर आपने देखा होगा कि एमपी साइड में बहुत ज्यादा बारिश हो गई थी, खेतों में से मिट्टी पूरी तरीके से बह के चली गई थी. यहाँ पे अगर एक चीज मुझे बताओ कि अगर खेतों में से मिट्टी चली गई तो किसान खेती करेगा किस पे? शेतामध्ये जर माती वाहून गेली असेल तर शेतकऱ्यांनी आपल्या शेती करायची कशी आणि आपण खायचं कसं? सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे. आणि त्या प्रॉब्लेम्स वरती जर आपल्याला सोल्युशन काढायचं असेल तर त्यासाठी कंपनीने अप्रतिम प्रोडक्ट लॉन्च केलेला आहे. नेक्स्ट आहे लीचिंग. लिचिंग म्हणजे काय, जसं मी तुम्हाला सांगितलं की मातीसोबत पाणी, अन्नद्रव्य जे आहे ते पाण्यासोबत वाहून जातो, त्याला आपण मराठीमध्ये लिचिंग म्हणतो. तर ते लिचिंग पण आपण कमी करू शकतो. नेक्स्ट आहे मातीची धूप. इथं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने खड्डे पडलेले आहेत, जागी जागी तुम्हाला खड्डे पडलेले दिसतात, म्हणजे काय होतं की माती जी आहे ती पाण्यासोबत वाहून जाते, त्याला आपण मातीची धूप म्हणतो. आणि ह्या सगळ्या सोल्युशन प्रॉब्लेम्स वरती, म्हणजे पाणी संकट असेल, लिचिंगमुळे वाया जाणारे अन्नद्रव्य असतील, मातीची धूप असेल, आणि याच्यामुळे शेतकरी आपला नाराज आहे, आणि सगळ्या समस्येवर एकमेव उपाय म्हणजे आपलं वेस्टीज ऍग्री एक्वाजेल. सगळ्या समस्येवर एक उपाय, वन टाइम सोल्युशन फॉर ऑल दिस प्रॉब्लेम्स, एक्वाजेल. 50% आपलं पाणी वाचवतं, 50% पानी की बचत करता है, और 40% फर्टिलाइजर को सेव करता है. और यहाँ पे मैं आपको बताना चाहूंगा कि एक्वाजेल जो है ये 500 गुना पानी को, वाटर को होल्ड करके रखता है, 500 टाइम्स. तो यहाँ पे मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहूंगा वेस्टीज मैनेजमेंट को कि उन्होंने ऐसा प्रोडक्ट जो है लॉन्च किया है, जो बहुत जरूरी है. आने वाले समय में इसकी जरूरत जो है वो बहुत बड़ी है. ऐसे हर एक प्रॉब्लम्स के ऊपर जो है ये एक्वाजेल काम करता है, जहां पे पानी कम है, जहां पे जिसको हम मराठी में दुष्काळ बोलते हैं, पानी की कमी होती है, पाण्याची कमतरता असेल, दुष्काळ सारखी परिस्थिती असेल, त्याच्यावर आपला एक्वाजेल काम करतो. नेक्स्ट आहे जिथं पाणी साठून राहतं,
लास्ट मध्ये मी फक्त तुम्हाला चार पॉइंट्स सांगेन, चार पॉइंट्स फक्त आपल्या लक्षात ठेवायचे, सिर्फ मैं चार पॉइंट्स बताऊंगा, चार पॉइंट्स आपको सिर्फ ध्यान में रखना बस। जहां पे पानी की समस्या बहुत ज्यादा है, जहां पे बारिश बहुत ज्यादा होती है, फ्लड बहुत ज्यादा आते हैं, वहां पे भी अपना एक्वाजल काम करेगा। लीचिंग होता है जहां पे न्यूट्रिएंट्स जो है वो पानी के साथ बह के चला जाता है, वहां पे भी हमारा एक्वाजल जो है वो काम करेगा। ये सॉइल इरोजन क्या होता है, मतलब मिट्टी जो है वो पानी के साथ बह के चली जाती है, उसको भी हम वहां पे कंट्रोल कर सकते हैं। कैसे कंट्रोल करना है ये मैं आपको बताता हूँ। यूज कैसे करना है, देखो सबसे पहला इंपॉर्टेंट है इसको यूज कैसे करें। अब एक कॉमन सवाल आप लोगों से है, जब तक आप लोगों को सवाल जवाब नहीं मिलेगा आपको डाउट्स भी क्लियर नहीं होगा। एक्वाजेल अगर पानी के साथ इस्तेमाल करोगे तो ये पानी पानी को पूरे तरीके से जल में बना देता है, जल कन्वर्ट कर देता है। तो क्या इसका इस्तेमाल हम ड्रिप इरिगेशन के जरिए कर सकते हैं क्या? अगर आप इसको पानी के साथ इस्तेमाल करोगे तो ये पानी को पूरे तरीके से जल बना देगा। तो एक चीज आप हमेशा ध्यान में रखो कि एक्वा जेल को ड्रिप इरिगेशन के साथ वहां पे यूज नहीं करना है, राइट? एक्वा जेल को ड्रिप इरिगेशन के जरिए आपको वहां पे यूज नहीं करना है। अगर यूज करना है तो किसी भी फर्टिलाइजर के साथ, किसी भी मिट्टी के साथ, जो किसानों के खेत में मिट्टी होती है उसके साथ आप एक्वा जेल को यूज कर सकते हो। ग्रैन्यूल्स के साथ आप वहां पे एक्वा जेल को यूज कर सकते हो। फक्त तीन गोष्टींसोबत आपल्याला एक्वाजेलचा वापर करायचा आहे। पहिलं, जी शेतकरी खत वापरतात खतांच्या माध्यमातून तुम्ही एक्वाजेलचा वापर करू शकता। माती असेल मातीसोबत तुम्ही एक्वाजेलचा वापर करू शकता। आणि तिसरा आहे आपलं ह्युमिक ग्रॅन्युअल्स, ह्युमिक ग्रॅन्युअल्स सोबत पण तुम्ही एक्वाजेलचा वापर जो आहे तो करू शकता। शेतातील वापरासाठी म्हणजे जी सुरुवातीची आपण अवस्था असते, ज्या वेळेला आपण शेत तयार करतो, जब हम खेत को तयार करते हैं तब हम वहां पे स्टार्ट में एक्वाजेल को यूज करते हैं। तो आने वाले समय में जब उसमें फसल लगेगी तो उसमें पानी देने की समस्या भी किसानों को वहां पे कम होगी। तो एक एकड़ के लिए एक से दो किलो हमें एक्वाजेल को यूज करना है। किसी भी आप फर्टिलाइजर के साथ, किसी भी मिट्टी के साथ, ग्रैन्युअल्स के साथ आप मिक्स करके आप उसको अप्लाई कर सकते हैं। और जिनके यहाँ पे पेड़ है, जैसे नागपुर साइड जाओगे तो आपको वहां पे संतरे के बड़े पेड़ दिखाई देंगे, कोकण साइड जाओगे तो वहां पे आपको आम की फसल दिखाई देगी, सोलापुर साइड जाओगे तो आपको वहां पे अनार की फसल दिखाई देगी। तो जिनके यहाँ पे बड़े बड़े बाग बगीचे होते हैं, आप सेम एक्वाजेल को किसी भी फर्टिलाइजर के साथ, किसी भी मिट्टी के साथ, किसी भी ह्यूमिक ग्रैन्युअल, अपने ह्यूमिक ग्रैन्युअल के साथ मिक्स करके हर एक पौधे में 40-80 ग्राम डालना है। एक्वाजेल जो आहे तो तुम्ही कोणत्याही पिका खतांसोबत, मातीसोबत किंवा आपल्या ह्युमिक ग्रॅन्युअल सोबत मिक्स करून प्रत्येक झाडाला 40-80 ग्राम ह्या प्रमाणामध्ये आपल्याला वापरायचं आहे। आणि सगळ्यात महत्वाचं आहे, बरेचसे जणांचे हे प्रश्न असतात की एक्वाजेल आपल्याला किती वेळा वापरायचं। तर जी चार महिन्याची पिकं आहेत, उदाहरणार्थ तुमचं भात, जिसको हम धान बोलते हैं, गेहूं, चना, मूंगफली, सोयाबीन, जो तीन से चार महीने की फसल होती है उसमें आप शुरुआत में वन टाइम यूज कर सकते हो। और जो लंबी फसल चलती है, जैसे आपकी अदरक हो गई, अब आने वाला सीजन अदरक का है, हल्दी का है, तो वहां पे आप 5 महीने बाद दोबारा से एक बार आप वहां पे एक्वा जेल को यूज कर सकते हो। अब मैं आपको एक डेमो दिखाता हूँ, जो मैंने कुछ दिनों से मैं वो डेमोस्ट्रेशन कर रहा था उस पर, तो आप लोगों को वो सही तरीके से दिखाई भी देगा। ये मैंने कप यूज किया था डेमो करते वक्त, ठीक है, ये मैंने कप यूज किया था। इसमें मैंने वॉटर को और मिट्टी को मिक्स किया था, माती आणि पाणी मध्ये मिक्स केलं होतं आणि त्याच्यामध्ये मी एक्वाजेल टाकलं होतं। तर तुम्ही बघू शकता त्या मातीला, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मातीची धूप होत नाही, म्हणजे माती जी आहे ती पाण्यासोबत वाहून जात नाही, एक्वाजेल मिक्स केल्यानंतर त्याने माती आणि पाणी दोन्हीला पकडून ठेवलं आहे, मिट्टी और पाणी दोनों को एक साथ उसने पकड के रखा है। आप देख सकते हो मैंने ग्लास जो है वो पूरे कप जो है मैंने पूरे तरीके से उसको टर्न किया है, उल्टा किया है, लेकिन इसमें से एक भी बूंद मिट्टी की भी नहीं और पानी की भी नहीं नीचे गिर रही। आप इसको कितना भी हिलाओ,
कितना भी आप इसको शेक करो, इसने वाटर को इतने होल्ड करके रखा है, आप देख सकते हो। आप नॉर्मल ग्लास को अगर आप ऐसा उल्टा करोगे तो पूरा पानी जो है वो नीचे चला जाएगा, नीचे गिर जाएगा। लेकिन अगर आपने इसमें एक्वा जेल मिक्स किया है तो आप देख सकते हो, मैंने ग्लास जो है वो पूरा उल्टा किया है। ना तो इसमें से मिट्टी है गिर रही है नीचे, ना इसमें से पानी गिर रहा है नीचे। आप देख सकते हो इसने मिट्टी को पूरे तरीके से पकड़ के रखा है। कहने का मतलब क्या है कि जहां पे बारिश बहुत ज्यादा होती है, अगर आप वहां पे एक्वा जेल को मिक्स करते हो तो ये मिट्टी को पकड़ के रखेगा, पानी को बहने नहीं देगा मिट्टी के साथ। आप चेक कर सकते हो, मैंने इसको कितना भी हिलाओ ये गिरेगा भी नहीं सर नीचे। सर ये आपने जो अभी डेमो किया है, हाँ ये मतलब कितना जेल डाला है इसमें आपने? 1 पिंच, 1 चिमट, देख अच्छा, ओके, फैंटास्टिक। सकते हो इसने कितने मिट्टी को कितने पानी को होल्ड करके रखा है। दोस्तों ये बहुत बढ़िया डेमो रहेगा, हम सभी ने ये यूज करना चाहिए डेमो। इवन ये जो मिट्टी है, आप इस मिट्टी को अगर आप कहीं पे बाहर जा रहे हो, ठीक है, बहुत बार क्या होता है कि हम कहीं टूर पे जाते हैं तो जो हमारे घर में प्लांट्स वगैरह होते हैं वहां पे पानी देने का प्रॉब्लम होता है, तो एक्वा जेल को भी अगर आप पॉट में मिक्स करके डालोगे तो पानी जो है वो ऑटोमेटिकली फसल को मिलता रहेगा। आप देख सकते हो, ये मैंने डेमो मैंने खुद किया है, क्योंकि जब तक हमारे डाउट्स क्लियर नहीं होंगे हम किसानों के डाउट्स कैसे क्लियर करेंगे। बेसिकली एक सवाल आया था कि पानी को मिट्टी को ये कैसे पकड़ के रखता है, तो मुझे ये आइडिया हुआ कि हम इसको एक बार डेमो करके देखेंगे ताकि नॉलेज भी मिल जाए और आपको एक दिखाने के लिए डेमो भी हो जाए। इसको आप कितना भी हिलाओ, ना तो इसमें से कुछ पानी गिरेगा ना तो इसमें से मिट्टी नीचे गिरेगी, पूरे तरीके से इसने होल्ड करके रखा है मिट्टी को भी और पानी को भी। और इसका एक बेनिफिट देखो क्या है, अब अगर आप इसमें पानी डालोगे तो ये दोबारा पानी को एब्जॉर्ब करेगा, दोबारा पानी को खींच लेगा, और जैसे जैसे दिन बढ़ते जाएंगे ये फसल को पानी देना चालू हो जाएगा, ये पानी रिलीज करना वहां पे चालू कर देगा। ये डेमो जो है ये आपको दिखाने का था किस तरीके से एक्वा जेल काम करता है। तो अब बताओ क्या लगता है एक्वा जेल कैसा है? बहुत जबरदस्त है सर ये तो। आप देख सकते हो नॉर्मल अगर आप किसी मिट्टी में भी पानी के साथ भी अगर आप मिट्टी को मिक्स करते हो तो भी वो अगर आप उसको उल्टा करोगे तो ये पूरे तरीके से नीचे गिर जाएगा। लेकिन यहाँ पे हमने सिर्फ 1 पिंच एक्वा जेल मिक्स किया है, ज्यादा भी नहीं, सिर्फ 1 पिंच। 1 पिंच में अगर ये इतना काम कर सकता है तो आप इमेजिन करके देखो कि जब हम इसको खेतों में अप्लाई करेंगे तो ये किस तरीके से काम करेगा। तरीके से ये काम करेगा, जहाँ पे पानी का प्रॉब्लम है वहां पे फसल को पानी देने में काम करेगा, और जहाँ पे वाटर लॉगिंग कंडीशन होती है यानी बहुत ज्यादा बारिश होती है तो वहां पे अगर आपने एक्वा जेल को मिक्स किया तो जहां पे खेतों में पानी खड़ा होता है उस पानी को निकालने के लिए ये एक्वा जेल वहां पे काम करेगा। सर एक सवाल आया है, हाँ अगर आप परमिशन दे तो अभी ले सकते हैं, बिल्कुल रेलेवेंट बिल्कुल, है यस यस सर। यस, गुजरात राजस्थान में जहां बारिश नहीं होती वहां पे सुपर्ब है। अच्छा, ये कमेंट था, मुझे लगा ये। जहां पे बारिश नहीं होती वहां पे तो ये सुपर्ब है ही, लेकिन जहां पे बारिश बहुत ज्यादा होती, पिछले साल क्या हुआ था कि एमपी में बहुत ज्यादा बाढ़ आ गई थी, और ज्यादा बाढ़ आने के कारण जो मराठवाड़ा विदर्भ साइड का जो एरिया है जहाँ पे सोयाबीन बहुत ज्यादा होती है वो कभी कभार पानी के साथ पूरे तरीके से बह के चला गया था। इवन सोलापुर नासिक साइड में जहाँ पे बारिश बहुत ज्यादा हो गई थी वहां पे मिट्टी जो है वो पूरे तरीके से पानी के साथ बह के चली गई थी। अगर आप वहां पे भी एक्वा जेल को यूज करते हो तो ये मिट्टी को भी होल्ड करके रखेगा, पानी को भी होल्ड करके रखेगा। अभी इसके ऊपर एक और डेमो चालू है मेरा कि इसको हम कितने समय तक रख सकते हैं, कि हमने इसमें एक्वा जेल मिक्स किया कि हम इसको कितने समय तक रख सकते हैं ताकि जब हम इसको अप्लाई करेंगे, आप लोगों को जब ये सवाल आना स्टार्ट हो जाएगा बहुत बार कि कितने देर तक हमें इसको रखना है, तो इसका जवाब जो है मैं आपको जल्दी वहां पे आंसर कर दूंगा। फिलहाल आप देख सकते हैं ये अंदर जो है आपको अभी दिखाई नहीं दे रहा है, तो अंदर जो है मैं आपको दिखाने की कोशिश करता हूँ।
अंदर जो है वो पूरे तरीके से मॉइस्चर है, मिट्टी को होल्ड करके रखा है, मिट्टी में नमी है। और एग्रीकल्चर में सबसे इम्पोर्टेंट है कि अगर खेतों में नमी है तो पौधे की ग्रोथ जो है वो अच्छे तरीके से होती है वहां पे। ये मैंने छोटा डेमो जो है आपको दिखाने की कोशिश की है ताकि आप लोगों के डाउट्स जो है वो क्लियर हो जाए। ऐसे हम नए नए डेमोस करते रहते हैं ताकि सारे डाउट्स जो है वो क्लियर होते जाए। अब हमने पहली बार पानी के साथ किया था, उसी पानी में मैंने सिर्फ थोड़ी सी मिट्टी डाल दी थी, बस ज्यादा कुछ नहीं किया था, लेकिन फिर भी उसने ये होल्ड करके रखा है। तो ये बहुत थैंक्स टू वेस्टीज मैनेजमेंट कि उन्होंने ये प्रोडक्ट लॉन्च किया, जो आप देख सकते हो किसानों के लिए कितना बेनिफिट है। ये बेसिकली होता क्या है कि खेतों में पानी देने की जो समस्या होती है वो बहुत ज्यादा होती है, और मेन प्रॉब्लम क्या है कि अगर मान लो किसान को पानी देना है, मेरी कुछ समय पहले जो हर ट्रेनिंग में मैं ये एक्सपीरियंस जो है वो शेयर करता हूँ, एक किसान से बात हो रही थी, एक शेतकरी और बोलना चालू होता तो शेतकरी मला सांगत होता कि आम्ही टँकर ने पाणी मागून आपल्या पिकांना देतो, टँकर ने पाणी मागून आपल्या पिकांना देतो। सर्वसाधारणपणे एका टँकरची किंमत जर आपण बघायला गेलो तर 4,500 ते 5,000 रुपये कॉमन, मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, त्याच्यापेक्षा कमी पण असू शकते, त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकते, फक्त एक एक्झाम्पल म्हणून देतो। 4,500 ते 5,000 रुपये एका टँकरची किंमत असते। एकदा पाणी दिले की तुम्हाला 10-15 दिवसानं परत पाणी देण्याची गरज लागते। तर मला सांगा, 4-5 हजार रुपये प्रत्येक वेळेला इन्व्हेस्ट करण्यापेक्षा 1,650 रुपये आपण एकदा वापरलं आणि एकदा पाणी दिलं की ऑटोमॅटिकली नंतरच्या वेळेला आपल्या पिकांना पाणी जे आहे ते उपलब्ध होत राहतं। म्हणून हे प्रोडक्ट अत्यंत महत्वाचं प्रोडक्ट आहे। आणि असे आपण अनेक क्रॉप्स वरती आपण डेमॉन्स्ट्रेशन केलेले आहेत, घेणार आहोत डेमॉन्स्ट्रेशन प्रॅक्टिकली। आता हे डेमॉन्स्ट्रेशन जे आहे ते तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी होतं, बरेच जण आता याचा वापर पण करायला चालू केला आहे। एक कॉमन प्रश्न तुम्हाला मी विचारतो, ऍक्वाजेल वापरल्यानंतर पाणी वापरायचं की नाही वापरायचं? अगर हम एक्वाजेल को यूज करते हैं तो पानी देने की जरूरत है कि नहीं? वहां पर पानी लगेगा कि नहीं लगेगा? यूज करना है, राइट? ये सवाल आप लोगों को आएगा, आप इसको नोट डाउन करके रखो। ये सवाल आपको जब आप इस पे काम करना स्टार्ट करोगे, ये सवाल आप लोगों को वहां पे आएगा। मिनिमम आपको फर्स्ट टाइम तो इरिगेट करना है, पानी देना है, अगली बार से ऑटोमेटिकली जो है एक्वाजेल पानी रिलीज करना वहां पे चालू कर देगा। यानी इन शॉर्ट मैं आपको बताना चाहूंगा कि जहां पे सपोज 10 पानी किसान को 10 बार पानी देने फसल को पानी देने का होता है, वहां पे एक्वाजेल अगर आप यूज कर रहे हो तो 5 पानी में आपका पूरा हार्वेस्टिंग जो है वो हो जाएगा। यानी 5 पानी की आपकी बचत होगी, किसान का टाइम बचेगा, किसान की मेहनत बचेगी, डीजल का खर्चा बचेगा, इलेक्ट्रिसिटी का खर्चा बचेगा, सिर्फ मात्र डीपी प्राइस 1650 में। बहुत ही यूनिक और बहुत ही अच्छा प्रोडक्ट है। आप इसको लगभग जहां पे पानी की कमी है वहां पे आप इसको यूज कर सकते हो, जहां पे पानी बहुत ज्यादा है, फ्लड इरिगेशन है, बहुत तेज बारिश होती है, वहां पे भी आप एक्वाजेल को यूज कर सकते हो। किसी मिट्टी के साथ आप इसको यूज कर सकते हो, न्यूट्रिएंट के साथ आप इसको यूज कर सकते हो। सिर्फ आपको पानी के साथ यूज नहीं करना है ड्रिप में, अदरवाइज आप सभी प्रोडक्ट के साथ आप इसको यूज कर सकते हो। विजय जी ने एक सवाल पूछा है, हाउ लॉन्ग वी टी टू होल्ड द वाटर? एक्वाजेल जो है ये अपने उसका वजन के 500 गुना ज्यादा, 500 टाइम्स लॉन्गर ये वाटर को होल्ड करके वहां पे रखता है, 500 गुना ज्यादा। उसका एक दाना जो होता है वो 500 गुना ज्यादा पानी को पकड़ के रखता है। मैंने सिर्फ एक पिंच डाला था इसमें, एक पिंच में उसने पूरे तरीके से पानी को गायब कर दिया। नहीं सर, इनका सवाल ये है कि कितने टाइम तक ये पकड़ के रखेगा? अब इसमें क्या है, देखो हमने शुरुआत में एक्वाजेल यूज किया मिट्टी में, मिट्टी में यूज करने के बाद किसान ने उसमें पानी दिया, पानी देने के बाद वो एब्जॉर्ब करके रखेगा। एब्जॉर्ब करने के बाद जैसे जैसे फसल को रिक्वायरमेंट होगी, अब फसल को मान लो पानी की जरूरत है, तो उसने एक्वाजेल को बोला कि मुझे पानी की जरूरत है,
तो एक्वाजेल ने पानी छोड़ना वहां पे स्टार्ट कर दिया। तो ये डिपेंड्स करता है कि फसल को उसकी रिक्वायरमेंट कब है, ये उस पर डिपेंड करता है। उस पर भी हमारा डेमो चालू है अभी, लेकिन आप एक अंदाजा लगा सकते हो कि एक बार आपने उसको पानी दिया, पानी देने के बाद वो वाटर को होल्ड करके रखेगा और जैसे जैसे फसल को उसकी रिक्वायरमेंट होगी वो देना वहां पे चालू कर देगा। विनोद जी करके त्यांचा एक प्रश्न आहे, डायरेक्ट वीर मध्ये पाणी पाइपलाइन थ्रू क्रॉपला किंवा जमिनीला द्यायचा आहे, एक्वाजेल कसं यूज करणार? एक्वाजेल आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करायचंच नाहीये। मी काय सांगतोय लक्षात घ्या, एक्वाजेल आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून वापर करायचाच नाहीये। एक्वाजेल जर आपल्याला वापरायचा आहे तर तुम्ही त्याला फर्टिलायझर मध्ये किंवा मातीमध्ये मिक्स करून टाका, आणि मातीमध्ये मिक्स करून टाकल्यानंतर मग पाणी द्या, ते पाणी शोषून घेतो। चुकून पण याला आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून वापरायचं नाहीये। सर क्या अगर पीपीटी हो चुकी है तो क्या मैं लोगों को अनम्यूट करूं? यस 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 ठीक ठीक ओके। दोस्तों मैं आप सभी लोगों को अनम्यूट करना चाहता हूं कि अगर आपको कुछ सवाल है तो डेफिनेटली आप अनम्यूट करिए अपने आप को, और कुछ सवाल है तो जरूर पूछ सकते हो आप। सर ये एक्वाजल का डेमो कैसे करना है? जेल होने के बाद उसमें मिट्टी डालना है क्या? नहीं, ऐसा जरूरी नहीं है। आप पहले भी मिट्टी डालोगे, उसमें पानी मिक्स करोगे और बाद में भी एक्वाजेल डालोगे तो वो सेम तरीके से काम करेगा। सर मेरा एक और क्वेश्चन है, जब हम पानी पे जेल बनाते हैं, हाँ, मिट्टी पे लगाते हैं तो जेल बन जाते हैं, तब क्या वो ये सॉइल का डेंसिटी और एरेशन में कुछ फर्क करेगा? मतलब हार्ड हो जाएगा क्या, पोरस नहीं रहेगा क्या? नहीं नहीं नहीं, वो पूरे तरीके से सॉफ्ट बन जाएगा। सर माझा एक क्वेश्चन आहे, एग्री गोल्ड बॅन का आहे? कारण काही स्टेट्स मध्ये जसं की कर्नाटक तमिळनाडू साइडला गोल्ड अवेलेबल नाहीये। नाही नाही, एग्री गोल्ड बॅन आहे म्हणून। एग्री गोल्ड बॅन नाहीये, बेसिकली प्रॉब्लेम काय की एग्री गोल्डला लायसन लागतो, आणि बऱ्याच वेळेला जर लायसन नसेल तर पुढे जे आहेत ते नंतर ऍग्रीकल्चर ऑफिसर द्वारा त्यांची कारवाई होते, म्हणून त्यासाठी ऍग्रीकल्चर लायसन जे आहेत ते असणं कंपल्सरी लागतं। ठराविक डीएलसीपी अशा आहेत ज्यांच्याकडे बीएससी ऍग्रीकल्चर झालेलं सर्टिफिकेट वगैरे असतील, तर ते गोल्ड जे आहेत ते तिथून तुम्ही घेऊ शकता। बॅन नाही झालेलं आहे, फक्त काय की त्याला लायसनची गरज लागते म्हणून ते कमी प्रमाणामध्ये चालतं। एक्झॅक्टली गोल्ड ऍग्री गोल्ड आणि ऍग्री मॉस जर एक्झॅक्टली जर मला द्यायचं असेल क्रॉपला तर एकदम बेसिक डिफरन्स काय, म्हणजे कोणत्या स्टेजला की म्हणजे गोल्ड मी देऊ शकतो किंवा मॉस देऊ शकतो, तर एक्झॅक्ट डिफरन्स तुम्ही सांगू शकाल? आता जर पीक फ्लॉवरिंग स्टेज मध्ये असेल, ठीक आहे, फ्लॉवरिंग स्टेज मध्ये जर असेल तर तुम्ही मॉस 82 आणि सोबत एक प्रोटेक किंवा नॅनोटेक असं तुम्ही तिन्ही देऊ शकता। आणि जर तुम्हाला मॉस वापरून गोल्ड वापरायचा असेल तर मिनिमम डिफरन्स जो आहे तो 6 दिवसाचा गॅप असला पाहिजे। मॉस वापरल्यानंतर 6 दिवसानंतर तुम्ही गोल्ड जे आहे ते देऊ शकता। हॅलो सर, गोल्डचं ओरिजिनल काम काय? सर गोल्ड जे आहे हे टॉनिकचं काम करतं, म्हणजे पिकांवरती जो स्ट्रेस येतो, आता तुम्ही जर बघितलं असेल की आता टेम्परेचर खूप वाढलंय तर पिकांवरती स्ट्रेस येतो, किंवा काही वेळेला जर किडींचा अटॅक झाला असेल, इन्सेक्टचा अटॅक झाला असेल, फंगसचा अटॅक झाला असेल, पिकांवरती स्ट्रेस येतो, तर त्या स्ट्रेस मधून पिकाला रिकव्हर करण्याचं काम जे आहे ते आपलं ऍग्री गोल्ड करत। ओके थँक्यू सर। ओके सुरेश सर, हा बोला। मला तुम्हाला विचारायचं होतं की आपण एक्वाजेल देताना आपल्याला ह्युमिक आणि ऍग्री 82 तिने मिक्स करून आपण देऊ शकतो ना जमिनीमध्ये? नाही नाही, जर तुम्हाला एक्वाजेल सोबत वापरायचं असेल तर ग्रॅन्युल आणि एक्वाजेल, अच्छा, कॉम्बिनेशन ठेवा। आणि ऍग्री 82 ची गरज नाही तिथे, ऍग्री 82 तुम्ही वापरले की त्याचा जेल तयार होईल ना तुकाराम सर। ओके 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 ओके, 82 चा वापर जो आहे ना तो तुम्ही नंतर ड्रिपच्या माध्यमातून कधी पण करू शकता।
ओके जेलच्या इथे आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून वापर करता येत नाही म्हणून सॉइल ऍप्लिकेशन हा सॉइल ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही ग्रॅन्युअल सोबत ऍक्वाजेल असं कॉम्बिनेशन मध्ये द्या. ओके थँक्यू. ओके कदम सर बोला बोला. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला आवाज येतोय तुमचा बोला. सर आमच्या जमिनीत पावसाळ्यात असं म्हणजे 5 ते 6 फूट पाणी राहते त्या पिकामध्ये. हा तर त्याच्यासाठी आपण म्हणजे कसं इतर जी पिकं आहेत ती पिक मात्रीच होतात त्याच्यामध्ये त्याच्यासाठी कोणतं मी जे प्रोडक्ट वापरा हे ऍक्वाजेल चालेल ना. चालेल ऍक्वाजेल सगळ्यात बेस्ट आहे तुमच्यासाठी कारण ज्या जमिनीमध्ये पाणी साठवून राहतं वॉटर लॉगिंग कंडिशन होते त्यावेळेला काय करायचं की आपल्या शेतामधली 50 ते 60 किलो माती घ्या त्याच्यामध्ये 1 किलो ऍक्वाजेल मिक्स करा आणि जसं आपण खत देतो खत टाकतो ना हाताने तशा पद्धतीने आपल्याला फेकून द्यायचं आहे ते शेतामध्ये जसं ते पाण्याच्या संपर्कात आलं ना की ते पाणी पूर्णपणे शोषून घेते. तर तुम्ही अशा पद्धतीने ऍक्वाजेलचा वापर कर. त्याच्यामध्ये झेंडूचं पीक वगैरे माझं पूर्णपणे हे झालंय पावसाच्या पाण्याने पूर्णपणे गेलेलं आहे. हा मग त्यासाठी सोल्युशन जे आहे ते कंपनीने काढलेलं आहे. तुम्ही एका एकरसाठी 1 किलो ऍक्वाजेल या प्रमाणात आपल्याला वापरायचं. ओके ओके थँक्यू. मोरे सर प्लीज तुम्हाला काय प्रश्न. हा चिमणे सर आपल्याला एक प्रश्न आहे. आंब्याची बाग आहे साधारणतः 300 ते 400 झाड आहेत तर त्यामध्ये आता म्हणजे 3 ते 4 वर्षाची रोप आहेत सगळे म्हणजे झाड आहेत त्याला पहिल्यांदाच यावर्षी आंबा लागलाय आणि जास्त आंबा लागला नाही तर इथून पुढे नेक्स्ट सीझनला समजा चांगलं जर पीक घ्यायचं असेल तर आपल्याला कसं प्लॅनिंग करता येईल म्हणजे वेस्टीच्या सगळ्याच प्रोडक्ट बेसिकली आता इन्क्लुडिंग ऍक्वाजेल ह्युमेक तुम्ही जे सांगितलं असते धरून जर समजा शेड्यूल बनवायचं असेल तर आपल्याला काय सांगता येईल कसं कसं करता येईल प्लॅनिंग. आता जर आपल्याला सुरुवात पुढच्या वर्षा आपल्याला जर फळधारणा करायची असेल तर मॅनेजमेंट जे आहे ते आतापासून करणं गरजेचं आहे. त्याला खायला प्यायला देणं आतापासून इम्पॉर्टंट आहे. मग त्यासाठी तुम्ही काय करा ग्रॅन्युअल 10 किलो ऍक्वाजेल 1 kg नॅनोटेक 500 ग्रॅम हे कोणत्याही मातीमध्ये किंवा शेणखतामध्ये तुम्ही सगळे चारही प्रोडक्ट एकत्र मिक्स करा आणि प्रत्येक झाडाला 150 ते 300 ग्रॅम या प्रमाणात टाका सुरुवातीला आणि महिन्यातून एकदा फक्त ह्युमिक आणि 82 आपल्याला वापर करायचा. हे तुम्ही 4 प्रोडक्ट सुरुवातीला वापरले नेक्स्ट मंथ मध्ये फक्त आपल्याला ह्युमिक आणि 82 200 लिटर पाणी घ्यायचं 200 लिटर पाण्यामध्ये ह्युमिक 500 ml 82 200 ml मिक्स करायचं आणि प्रत्येक रोपाला 150 ml टाकायचं. अशा पद्धतीने तुम्ही जोपर्यंत त्या पिकांमध्ये फुलधारणा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे वापरायचं महिन्यातनं किंवा 1.5 महिन्यातनं एकदा जरी वापरलं तरी चालतं. अच्छा आणि मोहर चांगला यावा किंवा तो झडू नये आता बेसिकली कीड लागू नये. हा आता बेसिकली काय होतं की कोकणामध्ये जरा मोहर लवकर येतो म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान तुम्हाला कोकणामध्ये मोहर दिसायला सुरुवात होते. कंपॅरेटिव्हली आपल्या भागाचा विचार केला तर फेब्रुवारी मार्च मध्ये तुम्हाला मोहरचं प्रमाण जे आहे ते दिसायला सुरुवात होतं. आणि बेसिकली ज्या वेळेला मोहर लागतो त्यावेळेला एक प्रॉब्लेम फार मोठ्या प्रमाणात होतो बरेचसे जण याच्याकडे दुर्लक्ष करतात कारण टेम्परेचर वाढलं की इन्सेक्टचा अटॅक जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि इन्सेक्टचा अटॅक झाला की तुमचा मोहर जो आहे तो पूर्णपणे काळा पडतो आणि काळा पडून तो पूर्णपणे गळून जातो. मग बेटर राहील की त्यासाठी तुम्ही सुरुवातीला एक ऑर्गॅनिक पेस्टिसाइड किंवा आपलं नीम ऑइल असतं त्या नीम ऑइलमध्ये आपलं ऍग्रीमॉस ऍग्री 82 आणि ऍग्री प्रोटेक्ट तिन्हींचं कॉम्बिनेशन करून स्प्रे घ्या जेणेकरून इन्सेक्टचा अटॅक पण होणार नाही आणि मोहर पण गळून पडणार नाही. फारच छान माहिती दिली सर थँक्यू धन्यवाद. ओके सर आंबा आणि काजू बद्दल मला. हॅलो. हा सेम. हा सेम म्हणजे सांगितलं फक्त जर समजा तुम्हाला सेम कॉम्बिनेशन जर तुम्हाला व्हॉट्सअप करता आलं तर करा कारण काय आता ऐकल्यानंतर परत विसरून जायला लागेल. बिलकुल 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 है ना. ठीक आहे ठीक आहे थँक्यू. तुकाराम सर याचं रेकॉर्डिंग चालू आहे. ओके हा त्यामुळे रेकॉर्डिंग मिळून जाईल काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ठीक आहे. कदम साहेब हँड रेज केला प्लीज विचारा. म्यूट आहात तुम्ही अनम्यूट करा. प्रमोद कदम
महेश जंगम साहेब बोला बरं. हॅलो हॅलो. हा बोला. हॅलो सर. हा बोला ना. शेवगे झाडांना ते आता ग्राइंडर थोडं घातलेलं आहे. शेवगा एक दोन चार गुंठ आहे शेवगा, त्याच्यासाठी ते तुमचा व्हॉइस ब्रेक होतोय मध्ये मध्ये. कुलकर्णी सर तब तक आप पूछ लीजिए. सर माझा एक प्रश्न असा आहे, बेळगावकडे जे जिथे भाता शेती असते, भाता शेती त्यामध्ये भाता शेतीमध्ये पाणी असं बाहेर बाहेर घेऊन जाते म्हणजे पावसाळ्या दिवसामध्ये, पण तेव्हा आपण कसं वापरतो म्हणजे आपलं अक्वाजल, हाऊ कॅन वी यूज इन अक्वाजल? जर समजा पाणी कंटिन्युअसली जमा आहे, कारण बऱ्याचशा वेळेला पावसाळ्यामध्ये काय होतं की भात पिकांमध्ये पाणी कंटिन्युअसली साठून राहतो आणि मग पिकांची वाढ होत नाही, तर त्यावेळेला सिम्पल की तुम्ही काय करायचं की आपल्या समजा शेतामध्ये माती असेल किंवा ग्रॅन्युअल असेल आपलं माती असेल तर 50 ते 60 किलो माती घ्या, त्याच्यामध्ये 1 kg अक्वाजेल मिक्स करा, जसं आपण खत देतो फेकून देतो त्या पद्धतीने टाका. टाकल्यानंतर जसं ते पाण्याच्या संपर्कात येईल ऑटोमॅटिकली ते पूर्णपणे पाणी जे आहे ते शोषून घेतो. अच्छा बर. हा बरं. पाण्याबर पाण्याबरोबर ते बाहेर म्हणजे बाहेर कुठं कुठं असं कुठं वाहून जाणार ना, बाहेर बाहेर वाहून जाणार ना वाहून? नाही नाही तसं वाहून जाणार नाही, म्हणून मी तुम्हाला डेमो दाखवला तो की माती जर मातीच्या संपर्कात ज्या वेळेला येतं ते मातीला पण पकडून ठेवतं, त्याच्यामुळे ते बाहेर अजिबात जाणार नाही ते आपल्या शेत. ओके ओके थँक्यू सर. थँक्यू. ओके जंगम साहेब बोला. बोला महेश जंगम. हँड रेज केलाय तुम्ही पण तुम्ही म्यूट आहात, अनम्यूट करा प्लीज. हा सर गुड मॉर्निंग. मी हा एक प्रश्न विचारतो सरांना. सर मी एका शेतकऱ्यांच्याकडे गेलो होतो, एका एकरामध्ये त्याचं टॅमॅटो आहे पण 6 फूट उंच आहे टॅमॅटो, पण त्याचा प्रॉब्लेम असा आलेला आहे की दोन त्याचे पेरणी काढलेले आहेत, टॅमॅटो काढले दोन वेळा लागण काढलेली आहे, पण आता तिसऱ्या वेळेस कसं झालंय पिवळे टॅमॅटो आलेले आहेत त्याचे, तर त्याला आपण सर काय सजेस्ट करू शकतो? जर टोमॅटो पिवळे असतील तर बऱ्याच वेळेला काय होतं आता टेम्परेचर वाढल्यामुळं इन्सेक्टचा अटॅक जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात होतो, किडीचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणात होतो, व्हायरस खूप मोठ्या प्रमाणात पसरतो, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय करा की मार्केटमध्ये तुम्हाला नीम ऑइल भेटतं, नीम ऑइल किंवा कोणतंही कीटकनाशक घ्या, त्याच्यामध्ये आपलं ऍग्रेटी 2 10 ml आणि नॅनोटेक 30 ग्राम हे 15 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला स्प्रे करायचा आहे, आणि पहिला स्प्रे केला की 5व्या दिवशी आपल्याला तो स्प्रे परत एकदा घ्यायचा आहे, आणि ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये हा प्रॉब्लेम आहे त्या शेतकऱ्यांना सांगा की संध्याकाळी 5 नंतर आपल्याला स्प्रे घ्यायचा, दिवसाचा स्प्रे घेऊ नका, कारण बऱ्याच जणांना आपली ही गोष्ट माहीत नसते, दिवसाचं किडी तुम्हाला अजिबात दिसणार नाही, निसर्गाचा चमत्कार आहे तो की दिवसा तुम्हाला कीड अजिबात दिसणार नाही, संध्याकाळी 5 नंतर जे आहे ती तुम्हाला कीड पिकांवरती दिसायला सुरुवात होते, त्याच्यामुळे होतं काय की शेतकरी सकाळी फवारणी करतात, उन्हामध्ये फवारणी करतात, फवारणी केल्यानंतर कीड नसते तिथं, फवार शेतकरी म्हणतो की मी फवारणी केली मला रिझल्ट आला नाही, रिझल्टच आला नाही, रिझल्ट येणारच नाही कारण कीडच नाही तिथे, कीड जी असते ती तुम्हाला संध्याकाळी 5 नंतर दिसायला सुरुवात होते, त्याच्यामुळे कोणत्याही कीटकनाशकाचा स्प्रे असेल संध्याकाळी 5 नंतर स्प्रे घ्यायचा. ओके सर थँक्यू. राहुल. राहुल सर तुम्हाला काय प्रश्न आहे, हँड रेज केला विचार प्लीज. राहुल अनम्यूट करा तुम्ही स्वतःला. अनम्यूट करा, अनम्यूट करा राहुल. हा हाय सर. हॅलो सर. 10 गुंठ्यामध्ये आपला शेवगा आहे. हा मग त्यामध्ये आता सध्या ऑलरेडी मी ग्रॅव्हिनल घातलोय आणि आता त्याला 82 moss आणि हे जे आपलं ह्युमिकची मी फवारणी घेतोय, मग जर त्याला अक्वाजल जर टाकायचं मला लावायचं त्यात झालं टाकायचं झालं तर कोणत्या पद्धतीने मी त्यात हे करू शकतोय? किती रोप आहे साधारण तुमची, किती झाड आहे? 70 रोप आहेत. 70 रोप आहेत ना. मग सिम्पल एक सिम्पल करा की एक 50 किलो माती घ्या, ते ग्रॅन्युअल 5 किलो मिक्स करा, बर अक्वाजल 1/2 किलो मिक्स करा, एकत्र मिक्स केल्यानंतर प्रत्येक रोपाला 80-80 ग्राम टाका, मग वरून हलकस पाणी द्या. बर ठीक आहे सर.
म्हणजे अक्वागार्ड एक किलो अर्धा किलो टाकला तरी चालेल, अर्धा किलो टाकला तरी चालतं कारण तुमची झाडं कमी आहेत. हा आणि दुसरं सर म्हणजे कसं म्हणजे आमचे अनेक रान आहे तिथं पूर्णच खडकाळ आहे म्हणजे माळ भाग आहे हा आणि तिथं ऊस आहे हा मग त्या ठिकाणी पाण्यात दिलं चालेल का असं डायरेक्ट मातीतून मिक्स करून द्यायचं ते काय तुमच्याकडे जर ड्रिप सिस्टीम आहे का तिथे? नाही पाटाणं द्यायला लागते आम्हाला ते पाटाणं द्यायला लागतं ना. मग एक काम करा की सेम तुम्ही खतांच्या माध्यमातून मिक्स करून द्या आहे आणि मग त्याला खत टाका नंतर मग पाणी द्या. बरोबर ठीक ओके सर थँक्यू. ओके लावण सर तुम्हाला प्रश्न विचारा प्लीज. हा हॅलो नमस्कार सर. नमस्कार. ऍक्च्युली माझा सेमच प्रश्न होता. आमचा एक एकर ऊस आहे लागण होऊन 2 महिने झालेत. बर आमच्याकडे पाण्याची कमतरता आहे तर अक्वाजेल कसं एकरी किती मिक्स करावं लागेल? आता काय तुमचा 2 महिन्याचा ऊस आहे ना? हा हा. तर आता या पिरियड मध्ये आपल्याकडे नॉर्मली शेतकरी जो आहे तो खताचा दुसरा डोस अप्लाय करतो. ओके. तुकडे फुटायला पण सुरुवात होतात तर तुम्ही काय करा एक 5 ते 10 किलो ग्रॅन्युअल. एक क्षेत्र किती तुमचं? 1 एकर आहे ना? हा 1 एकर आहे. 5 ते 10 किलो ग्रॅन्युअल 1 किलो अक्वाजेल हे नॉर्मली तुम्ही जे काय फर्टिलायझर वगैरे युज करताय त्याचं 25% कमी करा तर मिक्स करा आणि मग टाका आणि मग वरून हलकसं फक्त एक पाणी द्या. हलकसं काय करायचं नंतर? हलकं पाणी द्या आणि देण्याची वेळ जी आहे ती संध्याकाळी 5 नंतर आणि सकाळी 10 अगोदर. त्याच्या पाठीमागं कारण काय? कारण जमिनी आता खूप तापलेल्या असतात. तुम्ही पाणी दिला की तो पिकाला शॉक बसतो. बरोबर. त्यामुळे संध्याकाळी 5 नंतर आणि सकाळी 10 अगोदर आपल्याला पाणी द्यायचं आहे. 11 ते 4 या पिरियड मध्ये शक्यतो कोणत्याही पिकाला पाणी देणं टाळा. ओके चालेल. डॉक्टर विनोद तुम्हाला काय विचारायचं प्लीज? सर कपास ला लाली आली असेल जर सुरुवात झालेली आहे तर आपलं प्रोटेक्ट तिथे युज करेल की कीटकनाशकच द्यावं लागेल? लाल्या जो रोग येतो कपाशीमध्ये पानं जे लालसर होतात ना ते ऍक्च्युअली मॅग्नेशियमची कमतरता असते. हा हा. तर त्यासाठी तुम्ही नॅनोटेक 30 ग्रॅम प्रोटेक्ट 40 ग्रॅम आणि 80 to 10 ml 15 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून स्प्रे केला तरी चालेल. लाल्या रोग जो येतो ना कपाशीवरती तो बेसिकली मॅग्नेशियमची कमतरता असते त्याच्यामुळे पानाचा पाठीमागचा भाग पूर्ण लालसर होतो ना. हा हा. तर कीटकनाशक द्यायची गरज नाही जर आपण नॅनोटेक आणि नॅनोटेक. हा नॅनोटेक तुमचं काम करणार पिकांमध्ये जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे त्याला कमतरता पूर्ण करण्यासाठी. प्रोटेक हे बुरशीनाशक आहे कारण बऱ्याच वेळेला काय होतं की पावसाळ्यामध्ये तुम्हाला हा प्रॉब्लेम जास्त दिसून येतो तर त्यासोबत तुम्ही प्रोटेक्टचा वापर केला जेणेकरून बुरशीचा पण अटॅक होणार नाही त्याच्यामध्ये. म्हणून नॅनोटेक 30 ग्रॅम प्रोटेक 40 ग्रॅम आणि 80 to 10 ml असं 15 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून स्प्रे करा. ओके सर. ओके ओके. मला वाटतंय सगळे प्रश्न संपलेले आहेत. कोणाला काय प्रश्न असतील तर जरूर विचारा अन्यथा सुरेश सरांना आपण आता धन्यवाद म्हणायची वेळ आलेली आहे. कोणाचे काय प्रश्न आहेत शेवटचा? सर एक प्रश्न विचारू. हा बोला. तर ऊसाची लागण करण्यासाठी तयारी करायची असेल तर आतापासून आपण काय कशी तयारी करावी कोणते प्रोडक्ट्स कसे वापरावे? ऊसाची जर तयारी करायची असेल सुरुवातीपासून तुम्हाला तर सगळ्यात पहिला महत्वाचा असतं की तुमचं शेत तयार करणे सॉइल प्रिपेरेशन. मग त्यासाठी तुम्ही काय करू शकता सुरुवातीला 5 किलो ह्युमिक ग्रॅन्युअल 1 किलो अक्वाजेल हे तुम्ही सगळं एकत्र मातीमध्ये मिक्स करून टाका. पहिली स्टेप झाली तुमची. दुसऱ्या स्टेपमध्ये जे आपण ऊस लावणार आहे त्या ऊसाची बेने प्रक्रिया करणं महत्वाचं आहे म्हणजे अर्थात सीड ट्रीटमेंट करणं महत्वाचं आहे. आणि सीड ट्रीटमेंट करण्यासाठी 2 प्रोडक्ट आपल्याला वापरायचे आहेत ऍग्री ह्युमिक आणि ऍग्री प्रोटेक्ट. प्रमाण पण मी तुम्हाला सांगतो 100 लिटर पाण्यामध्ये 200 ml ह्युमिक 200 ग्रॅम प्रोटेक्ट एकत्र मिक्स करा. ऊसाचे आपण जे बारीक तुकडे केलेले असतात त्याला आपण मराठीमध्ये खंडके असं म्हणतो एक साधारणतः 20 ते 25 मिनिटं त्याच्यामध्ये बुडवून ठेवा. बाहेर काढा सावळीमध्ये सुकवा ते आणि मग त्याची लागवड करा. ही झाली तुमची दुसरी स्टेप. आता तिसरी स्टेप बघा ज्यावेळेला आपण ऊस लावतो ऊस लावल्यानंतर साधारणतः 20 ते 40 दिवस ह्या पिरियडमध्ये ऊसाची उगवण होत असते म्हणजे जर्मिनेशन होत असते पिकाची वाढ होत असते. आणि ह्या स्टेपमध्ये आपल्याला 3 प्रोडक्ट सुरुवातीला वापरणं फार महत्वाचं आहे कारण जसं जसं पीक वर यायला सुरुवात होतं पिकाला पिकाची वाढ पण आपल्याला करायची आहे पिकाला अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य पण आपल्याला द्यायचं आहे.
तर त्यासाठी आपल्याला ह्युमिक 30 ml, नॅनोटेक 30 ग्राम, 80 to 10 ml ते 15 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला एकदा स्प्रे करायचं आहे. मध्ये एक 10-15 दिवसाचा गॅप ठेवा. गॅप ठेवून पाट पाणी, जे आपण पाटाने पाणी देतो, 150 लिटर पाणी घ्या. त्या 150 लिटर पाण्यामध्ये ह्युमिक 300 ml, नॅनोटेक 300 ग्राम, 80 to 160 ml सगळं एकत्र मिक्स करा आणि पाटाने पाणी घ्या. ही झाली तिसरी स्टेप. चौथी स्टेप येते साधारणतः ज्या वेळेला आपल्या ऊस पिकाला 42 ते 64 दिवस होतात, म्हणजे ह्या पिरियडमध्ये ऊसाला फुटवे यायला सुरुवात होते. तर फुटवे येताना आपल्याला ह्युमिक वापरायचं आहे 500 ml, 82 वापरायचं आहे 160 ml, आणि अग्री गोल्ड आपल्याला वापरायचं आहे 100 ग्राम. ही झाली चौथी स्टेप. त्याच्यानंतर आपले ज्या वेळेला मी तुम्हाला सांगतोय ते मी एका एकरचं प्रमाण सांगतोय. त्याच्यानंतर ज्या वेळेला ऊसाला आपल्याला 84 दिवस होतात, 84 ते 112 दिवस, ह्या पिरियडमध्ये ऊसाला बाळ बांधणी करणं फार महत्वाचं आहे. म्हणजे जो अतिरिक्त फुटवा येतो तो फुटवा जर व्यवस्थित मॅनेज केला तुम्ही आणि आहे तेवढ्याच फुटव्यांना जर व्यवस्थित खायला दिलं तर निश्चितपणे आपल्याला पिका ऊसाचं उत्पादन जे आहे ते गाठता येतं. ज्या वेळेला आपण बाळ बांधणी करतो, बाळ बांधणी करताना 500 ml ह्युमिक, 100 ग्राम गोल्ड आणि 200 ml 82 हे आपल्याला एकत्र मिक्स करून पाटाने पाणी द्यायचं, पाट पाण्यातून द्यायचं. आणि शेवटची जी अवस्था असते म्हणजे ज्या वेळेला आपला ऊस 3.5 ते 4.5 महिन्याचा होतो त्याला आपण मोठी भरणी असं म्हणतो. या पिरियडमध्ये बरेचसे शेतकरी जे आहेत ते आपला खताचा दुसरा डोस अप्लाय करतात, शेवटचा डोस जो असतो. तर त्या डोसमध्ये आपल्याला ग्रॅन्युअल 5 किलो, नॅनोटेक 500 ग्राम, 82 160 ml किंवा 82 बद्दल तुम्ही ऍक्वाजेल 1 kg जरी मिक्स केला तरी चालतं, कारण पावसाळ्यामध्ये आपल्या शेतांमध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणात साठून राहतो. त्याच्यामुळे भरणीच्या डोसमध्ये जर तुम्ही ऍक्वाजेल मिक्स करून दिलं तर त्याचा फायदा जो आहे तो तुम्हाला पुढच्या पिरियडमध्ये तुम्हाला दिसून येतो. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही ऊसाचं व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर निश्चितपणे आपल्याला चांगल्या पद्धतीचा ऊस जो आहे, टनेज ज्याला आपण म्हणतो, तो आपल्याला गाठता येतो. आणि एक सर्वसामान्य बऱ्याचशा शेतकऱ्यांना ही गोष्ट माहीत नसते, एका एकरमध्ये लक्षात घ्या नीट ऐका, एका एकरमध्ये जो ऊस आपल्याला कारखान्याला तुटून जाणार आहे त्या ऊसाची संख्या नैसर्गिकरित्या फक्त 40,000 असते. त्याच्यापेक्षा जास्त ऊस आपल्या शेतामध्ये जगतच नाही. एका एकरमध्ये 40,000 आपल्याला ऊसांची संख्या मेंटेन करायची आहे आणि त्या 40,000 ऊसांची वजन जे आहे आपल्याला 2.5 किलो जर तुम्ही व्यवस्थित भरलं, 2.5 किलो 3 किलो तर निश्चितपणे तुम्हाला 80 टन 100 टन तुम्हाला गाठता येतो. बऱ्याचशा शेतकऱ्यांना हा फॉर्म्युला जो आहे हा माहित नाही की फक्त आपल्या शेतामध्ये तुटून जाईपर्यंत 40,000 फुटवे जिवंत राहतात, त्याच्यापेक्षा जास्त ऊस जगू शकत नाही. ही माहिती फक्त आपल्याला व्यवस्थित पोचवायची होती. जर याच्यामध्ये प्रश्न, हे सगळे वेस्टचे आपण खत वापरले, बाकीचं बाहेरचं बिलकुल काय वापरायची गरज नाही पडणार आपल्याला, राईट? त्याच्यामध्ये कसं आहे की आता आपण एवढे वर्ष झालं आपले शेतकरी बांधव जे आहेत ते रासायनिक खत वापरतात. जर तुम्ही सडनली एकदम कमी केलं तर निश्चितपणे पिकाला त्याचा शॉक बसू शकतो किंवा पिकावरती साईड इफेक्ट जे आहे ते दिसून येतात. तर तुम्हाला ते कमी करायचं असेल तर सुरुवातीला 25% प्रमाण कमी करा. आणि जसं ज्या वेळेला आपण हळूहळू कमी करतो त्याच्यानंतर मग 3-4 वर्षानंतर फक्त तुम्ही वेस्टीचे प्रोडक्ट वापरले तरी चालेल. नाही पण आपण नवीनच ऊस लावतोय ना, आपण एक्झिस्टिंग ऊसाला देत नाही ना, तर अशा केस मध्ये चालणार की तरी सुद्धा आपण जमिनीमध्ये फरक पडतो, वापरले पाहिजे जमिनीमध्ये फरक पडतो. सॉइल ऍप्लिकेशन मध्ये बेटर आहे की तुम्ही पहिला सॉइल टेस्टिंग, सगळ्यात महत्वाचं आहे की प्रत्येक शेतकऱ्याने वर्षातून एकदा तरी सॉइल टेस्टिंग केलं पाहिजे. सॉइल टेस्टिंग मध्ये तुम्हाला सगळे रिपोर्ट येतात की तुमच्या जमिनीमध्ये कोणतं अन्नद्रव्य किती प्रमाणामध्ये आहे आणि त्याच्यानुसार मग तुम्ही फर्टिलायझरचं ऍप्लिकेशन जे आहे ते करू शकता. म्हणजे समजा जर एखाद्या जमिनीमध्ये नायट्रोजनची गरज नाहीये, आपण अनावश्यक नायट्रोजन देतोय तर तो पिकाला नुकसानदायकच आहे, पिकाला त्याचा काय फायदा होणार नाही. तर बेस्ट आहे की सॉइल टेस्टिंग करणे आणि सॉइल टेस्टिंगच्या माध्यमातून मग पिकांना खतं देणे. फारच छान सर. सूरज सर अनेक धन्यवाद, फार चांगली माहिती दिल्याबद्दल. थँक्यू सर. एक प्रश्न भूषण मगदूम यांना विचारायचे. भूषण प्लीज विचारा, तुम्हाला काय विचारायचं? तर हा सर, मी महावीर बोलतोय. हा महावीर बोला. हा सर, बरेच शेतकऱ्यांचे
ऍग्री ग्रॅन्युल वर्षातून आम्ही किती वेळा ऊसासाठी वापरू शकतो? बघा, ग्रॅन्युअलचा वापर जो आहे ना तो तुम्ही दोन वेळा करू शकता, म्हणजे ज्या ज्या वेळेला शेतकरी खत वापरतात. आता ऊसामध्ये फक्त शेतकरी जे आहेत ते सुरुवातीला एक दीड महिन्यानंतर आणि चार महिन्यानंतर असे दोन पिरियड मध्ये शेतकरी जे आहेत ते खत वापरतात. तर त्या खतांसोबत तुम्ही ग्रॅन्युअल मिक्स करून द्या. बाकीचा जो चार महिन्याच्या नंतरचा जो पिरियड असतो, पाच महिने सहा महिने, या पिरियड मध्ये काय होतं, ऊस खूप वाढलेला असतो आणि आपल्याला आज जाऊन काम करता येत. मग त्यावेळेला फक्त आपण ह्युमिक आणि 82 हे खालून पाण्यासोबत जरी सोडलं 15 दिवसातनं 20 दिवसातनं एकदा, तरी तुम्हाला रिझल्ट जे आहे ते चांगल्या प्रकारे दिसून येतात आणि उत्पादनामध्ये पण तुम्हाला वाढ झालेली दिसून येते. थँक्यू सर. थँक्यू. लालचंद सर, तुमचा काय प्रश्न आहे विचारा? मला वाटतं शेवटचा प्रश्न घेऊयात. हा हॅलो, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. मेरा सवाल था कि जमीन का पीएच लेवल हम कैसे चेक कर सकते हैं, ऐसे कुछ है फॉर्मूला या कुछ? पीएच लेवल चेक करने के लिए कि आपको मार्केट में ऐसे बहुत सारे पीएच मीटर आपको वहां पे अवेलेबल हो पाते हैं, उसके जरिए आप सॉइल टेस्टिंग कर सकते हो, या फिर आप नॉर्मल मिट्टी की जांच भी करवाते हो तो उसमें भी आपको वो पता चल जाएगा कि मिट्टी का पीएच कितना है, उसमें कौन कौन से न्यूट्रिएंट्स की कमी है. ऑन एंड एवरेज अगर बात की जाए तो 5.5 से लेके 7-7.5 तक का जो पीएच होता है वो अच्छा पीएच माना जाता है फसल के लिए, और 6.5 से लेके 7.5 तक का जो पीएच होता है वो पानी का पीएच होता है. अगर पानी 7.5 के ऊपर है तो पानी में बहुत ज्यादा खारापन होता है, और जब आप इसको फसल को पानी देते हो तो यही वो कारण होता है जिसके कारण फसल को रिजल्ट अच्छे नहीं मिलते. ओके ओके. और अगर सर, लेकिन पीएच लेवल, हाँ पीएच को अगर आप, हाँ हाँ मैं ये पूछ रहा था, जरूरी है हमारे लिए एक्चुअली पीएच लेवल चेक करना? बहुत जरूरी है, बहुत जरूरी है एग्रीकल्चर में. अगर सबसे कोई, हाँ एग्रीकल्चर में अगर सबसे कोई इम्पोर्टेंट चीज है तो वो है पीएच. अगर मान लो, जैसे एक एग्जांपल देता हूँ मैं, अगर हमें खारा पानी या फिर खारी चीज अगर हमें खाने को दे, खट्टी चीज, सॉल्टी चीज, क्या हम वो खा पाएंगे? बिल्कुल नहीं खा पाएंगे. तो सेम होता है फसल को भी, अगर आप खारा पानी दे रहे हो, मिट्टी एकदम बहुत ज्यादा सॉल्टी है, तो उसमें फसल की ग्रोथ सही तरीके से नहीं हो पाती. तो इसीलिए आपको महीने में कम से कम एक बार तो ह्यूमिक 500 ml और 82 200 ml ये आपको पानी के साथ अप्लाई करना है. यस यस. तो पीएच लेवल चेक करके अगर काम करेंगे तो बहुत बढ़िया काम कर सकते हैं, राइट सर? मतलब रिजल्ट अच्छा आएगा. रिजल्ट अच्छा आएगा उसमें. और ये जो दो पीएच, अच्छा, ये जो मैं बोलिए, बोलिए सर, आप बोलिए. ये जो दो प्रोडक्ट मैंने आपको बताया, ये आपको मतलब काफी हद तक पीएच को आप बैलेंस करने के लिए यूज कर सकते हैं, लेकिन वो क्या होता है कि कंटिन्यूअसली यूज करना पड़ता है. ऐसा नहीं कि आपने एक वन टाइम यूज किया और आप ये बोलोगे कि मेरा पीएच लेवल बैलेंस क्यों नहीं हुआ. उसको सालों लग जाते हैं पीएच को बैलेंस करने के लिए. तो जितना हो सके आप मिट्टी में, अगर आप पानी के जरिए या फिर ग्रैन्युल्स के माध्यम से जितना आप ह्यूमिक को और 82 को इस्तेमाल करोगे, उतनी अच्छी मिट्टी जो है वो बनती जाएगी आगे जाके. ओके ओके सर, थैंक यू सर. और एक अभी आपने जो सवाल का जवाब दिया था गन्ने का सर, उसके लिए पूछ रहा था कि गन्ने में ह्यूमिक और 82 कितने महीने तक देने का हमको, मतलब लास्ट तक देना है, हर महीने देना है? नॉर्मली 5-6 महीने के बाद अगर आप देते हो, क्योंकि बेसिकली क्या है कि 5 महीने तक ही हम गन्ने की फसल में काम कर सकते हैं. उससे ज्यादा गन्ने 6वें या 7वें महीने पे गन्ने की फसल इतनी बढ़ जाती है तो हम उस पे अंदर जाके कुछ काम नहीं कर सकते. तो बेसिकली तब आप सिर्फ पानी के साथ ह्यूमिक और 82 का भी इस्तेमाल करते रहोगे 15 दिन में 20 दिन में एक बार, तो भी चल जाएगा उसमें. मतलब जितनी बार पानी देंगे उतनी बार देना है ना? मिनिमम महीने में एक बार तो आपको ह्यूमिक और 82 कंपलसरी यूज करना ही है. यस सर, यस सर, चलेगा. थैंक यू सर. Okay. वैसे भी सर आप बहुत हेल्प करते हो मुझे हमेशा, मैं रहता हूँ टच में आपसे. थैंक यू सर उसके लिए, आज सामने सामने बात हो रही है.